नमस्कार yes. मी दिलीप मुसळे न्यू इंग्लिश अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण डिग्री या घटकावर आयोगानं जे विविध क्वेश्चन्स विचारलेले आहे विविध क्वेश्चन पेपर्स मध्ये तर या विविध क्वेश्चन्सवर आपण थोडे विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत काल जो लेक्चर झाला या कालच्या लेक्चर मध्ये मी डिग्री हा घटक अगदी सविस्तरपणे समजून सांगितलेला आहे पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय कम्पेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय एका डिग्रीतील वाक्य अन्य डिग्रीमध्ये कशा पद्धतीनं बदलायचं त्या संबंधातील सर्वच्या सर्व नियम मी डिटेलमध्ये सांगितलेले आहे त्याचबरोबर ॲडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब यांचे पॉझिटिव्ह कम्पेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीतील रूपक बनतात कशी हे मी तुम्हाला थोडंसं विस्तारपणे कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं ले होतं मग आता डिग्री या घटकावर आयोगानं नक्की इथून मागे प्रश्न कसे विचारलेले आहेत हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले जातील या प्रश्नाचा थोडासा तुम्हाला अंदाज येऊन जाईल प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला समजून जाईल आणि ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीनं तयारी करण्यासाठी एक योग्य दिशा तुम्हाला जा मिळून जाईल त्याच्यामुळं आपण दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान ज्या विविध स्पर्धा परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये या घटकावर जे प्रश्न विचारले होते त्यांची या ठिकाणी आपण थोडी सविस्तरपणे चर्चा करूयात तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात सर्वप्रथम Uh, संयुक्त गट ब मुख्य परीक्षा दोन हजार एकोणीस या परीक्षेमध्ये आयोगानं जो प्रश्न विचारला होता तो या ठिकाणी आपला पाहायचा आहे uh, मी थोडं विश्लेषण सांगत असताना काही गोष्टी मी तुम्हाला जाणीवपूर्वक व्यवस्थितपणे सांगतो आहे त्याच्यामध्ये काही छोटे छोटे फॉर्म्युले असतील सर्वांनी हा लेक्चर अगदी काळजीपूर्वक ऐकायचा आहे मी ज्या छोट्या छोट्या बाबी या ठिकाणी नमूद करतो आहे त्या व्यवस्थित नीट लक्षात ठेवायचं आहे कारण या छोट्याशा गोष्टींच्या आधारे तुम्हाला प्रश्नांची उत्तर जी आहेत ही अगदी व्यवस्थितपणे देता येतील दोन तीन वेगवेगळ्या वेग मेथड्स मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो तुम्हाला प्रश्नांची उत्तर जी आहे ती आरामशीर शोधता येतील इतकं सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी पाहायचं आहे संयुक्त गट ब ज्याला आपण कंबाईन गट दोन हजार एकोणीस असं म्हणतो की या पेपरमध्ये हा एक प्रश्न होता इंदिरा गांधी ऑज वन ऑफ दी ग्रेटेस्ट वेमॅन इन इंडिया आता ज्यावेळी तुम्ही वाक्य वाचता त्यावेळेस सर्वप्रथम तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ह्या वाक्यामध्ये विशिष्ट मार्कर काय आहे मार्कर म्हणजे एक असा विशिष्ट स्पेसिफिक वर्ड वापरला जातो की त्यावरून तुम्हाला समजतं की वाक्यामधली डिग्री कोणती आहे कारण मूळ वाक्य ज्यावेळेस दिलं जातं त्याच्या आधारे तुम्हाला वाक्य ट्रान्सफॉर्म करायला सांगितलं जातं त्या सर्वप्रथम जे मूळ वाक्य आहे त्या मूळ वाक्याची डिग्री तुमच्या समज समजून आली पाहिजे या ठिकाणी लक्षात येतं की वाक्यामध्ये ग्रेटेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्री मधील विशेषण आहे तुम्हाला सांगितलेलं आहे ग्रेट ग्रेटर आणि ग्रेटेस्ट ज्या विशेषणाला ईएसटी प्रत्येक जोडला जातो ते विशेषण सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये येतं ओके आता हे झालं वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीतलं दोन नंबरचा मार्कर तुम्हाला सापडला वाक्यामध्ये तुमच्या वन ऑफ द ची रचना वापरलेली आहे आता एक सर्वात महत्वाची बाब जी सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे मी कालही नमूद केलं होतं ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये वन ऑफ द ची रचना वापरली जाते तेव्हा त्याच्यानंतर जे नाम येत असतं हे कंपल्सरी अनेक वचनी येत असतं ठीक आहे आता एक दुसरी महत्वाची गोष्ट बघा ह्या छोट्याशा फॉर्म्युलाने सुद्धा तुमचं उत्तर हे काय क्षणामध्ये तुम्हाला मिळू शकतं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये नीट लक्ष देऊन ऐका सुपरलेटिव्ह डिग्री मधील वाक्याची सुरुवात जर सॉरी सुपरलेटिव्ह डिग्रीमधील वाक्यामध्ये जर वन ऑफ द ची रचना जर असेल तर अशा वाक्याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना वाक्याची सुरुवात ही व्हेरी फ्यू ह्या मार्करनं करावी बघा या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात आलेलं आहे ठीक आहे म्हणजे याच्यावरून सुद्धा तुम्हाला उत्तरापर्यंत काही क्षणामध्ये पोचता येतो कारण असा एकच पर्याय आहे का त्या ठिकाणी व्हेरी फ्यूची रचना वापरलेली आहे मग आता आपण मार्कर जरी शोधलेला आहे तरी रचनेच्या दृष्टीनं पण पाहायचं आहे आपल्याला म्हणजे वन ऑफ द ची रचना असेल आणि अशा वाक्यात तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जर रूपांतर जर करायचं जर असेल तर वाक्याची सुरुवात तुम्ही व्हेरी न करायची व्हेरी फ्यूच्या नंतर लक्षात ठेवा व्हेरी फ्यूच्या नंतर काय घ्यायचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जे विशेषण आलेलं आहे त्या विशेषणानंतरचा जो भाग आहे तो या ठिकाणी जोडून द्यायचा व्हेरी फ्यूच्या नंतर विशेषणानंतरचा भाग काय आहे वेमॅन इन इंडिया तो या ठिकाणी जोडून दिलेला आहे वेमेन इन इंडिया आता व्हेरी फ्यू वेमॅन इन इंडिया हा झाला ह्या वाक्याचा सब्जेक्ट करताच्या नंतर आपण काय घेत असतो क्रियापद म्हणून इथं वेअर आलेला आहे वेअर काय आलं इंदिरा गांधी एकवचनी करताय म्हणून ऑज आलेला आहे वाक्य भूतकाळातला आहे आता विमेन अनेक वशनी म्हणून या ठिकाणी काय घ्यायचा वेअर घ्यायचा बराच वेळा असा एखादा प्रश्न ऐकायचा व्हेरी फिन सुरुवात झालेली आहे पण या ठिकाणी वेर ऐवजी ऑज देते करता अनेक वचनी झाला म्हणून क्रियापद देखील अनेक वचनी घ्यायचं वेअर आणि लक्षात ठेवायचं डिग्री ज्यावेळेस तुम्ही करता क्रियापदाच्या नंतर आपल्याला लगेचच विशेषणाचं विशिष्ट रूप तुम्हाला वापरायचे आता तुम्हाला विचारली पॉझिटिव्ह डिग्री करा ते हे माहित पाहिजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपण विशेषणाचं मूळ रूप वापरत असतो आणि असं मूळ रूप आपण ऍज ॲज मध्ये घेत असतो किंवा सो ॲज मध्ये वापरत असतो या ठिकाणी आपण काय घेतलं विशेषणाचं मूळ रूप जे आहे ॲज ॲज मध्ये घेतलेलं आहे ॲज ग्रेट ॲज आणि जो मूळ सब्जेक्ट आहे तो या ठिकाणी जोडून दिला इंदिरा गांधी म्हणजे तुम्ही वाक्य जे आहे ते या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता वाक्याची सुरुवात व्हेरीफ्युन करायची म्हणजे कसं आहे वाक्य म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीतील वाक्य जर वन ऑफ द ची रचना असेल तर पॉझिटिव्ह डिग्री करताना व्हेरीफ्युन वाक्याची सुरुवात करा सेकंड जे सुपरलेटिव्ह डिग्रीतलं विशेषण आहे त्या विशेषणानंतरचं जे उरलेलं वाक्य ते या ठिकाणी जोडून द्यायचं विमेन इन इंडिया जोडलेलं आहे त्याच्यानंतर वाक्यातील क्रियापद घ्यायचं आहे करता अनेक गोष्टी झाल्या म्हणून क्रियापद अनेक गोष्टी घेतलं क्रियापदाच्या नंतर पॉझिटिव्ह डिग्रीमधील जे विशेषण आहे ते ऍज ऍज मध्ये जोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर शेवटी जो उरलेला जो काही सब्जेक्ट आहे मेन तो या ठिकाणी फायनली जोडून द्यायचा म्हणजे व्हेरी फ्यू विमेन इन इंडिया व ॲज ग्रेट ॲज इंदिरा गांधी हे झालं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री मधील जे वाक्य आहे लक्षात ठेवायचं हो आहे याची जर सुरुवात या जर म्हणजे या वाक्यामध्ये जर ऑफ ऑल ची रचना असेल म्हणजे सर्वश्रेष्ठ घटक दर्शवला असेल तरच वाक्याची सुरुवात नऊ आजारण होत असते अन्यथा नाही म्हणजे हे वाक्य उत्तरांमध्ये येणार नाही हे या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे आणि सुपरलेटिव्ह मध्ये वन ऑफ द ची रचना असेल तर शक्यतो त्याच पद्धतीनं तुमच्या वाक्याची सुरुवात ही जी आहे ही अशा पद्धतीनं करत नाही म्हणजे हा एक भाग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही बघा की द ग्रेटर दॅन आलेले आहे ग्रेटर दॅन सारखा जो काही विशेषणाचा भाग आहे तो आपणही सु पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरत नाही हा पण पर्याय या ठिकाणी गेला आ लक्षात आणि एनी ऑदर जो आहे तो पण या ठिकाणी आपण वापरत नाही कारण एनी ऑदर जो आहे हा आपल्याला सर्वश्रेष्ठ घटक दर्शवला असेल तर वापरता येतो म्हणजे बघा हे जे मार्कर आहेत हे बघा हे जे तुम्हाला मी गोल करून जे मार्कर देतो ना हे विशिष्ट डिग्रीमध्येच वापरले जातात कुठेही वापरत नाही ठीक आहे तर हे मार्कर तुम्ही लक्षात ठेवायचो तुमचं उत्तर जे आहे ते अचूक उत्तरापर्यंत तुम्हाला येत असतं खूप सोप्पा पार्ट आहे लक्षात ठेवा फक्त जे मी मार्कर कालच्या लेक्चरमध्ये पण सुरुवातीच्या काही चार पाच स्लाइडमध्ये मी चार्ट दिला होता पहा त्या चार्ट मध्ये हे मार्कर मी तुम्हाला सांगितलेले तर ह्या गोष्टीचे तुम्हाला नोटीस करायच्या परत एकदा ऐका जर सुपरलेटिव्ह डिग्रीतील वाक्याची सुरुवात वन ऑफ द च्या रचने म्हणजे सॉरी सुपरलेटिव्ह डिग्रीतील वाक्य जर वन ऑफ द ची रचना जर असेल तर वाक्याची पॉझिटिव्ह डिग्री करताना व्हेरी फ्यूण सुरुवात करावी याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन हाच एक पर्याय आपल्याला उरलेला आहे आल लक्षात त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे ठीक आहे समजलं सर्वांना ठीक आहे आता आपण पुढे जाऊयात पाच सेकंड जो आहे तीच रचना या ठिकाणी आलेली आहे आणि अगदी तोच नियम आपल्याला अप्लाय करायचा आहे अशोका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट इंडियन रुलर्स आता सांगितलं वन ऑफ द च्या रचनेनंतर येणारं जे नाम आहे ते अनेक वस्तू आहे बरोबर आहे आणि वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री आहे तर ग्रेट ग्रेटर आणि ग्रेटेस्ट अशा प्रकारे तुम्ही क्रिया सॉरी ऍडजेक्टिव्ह आलेला आहे आता तर परत तुम्हाला सांगितलेलं आता संयुक्त गट क दोन हजार एकोणीस गट क मधील पेपरमध्ये आला होता हा प्रश्न या ठिकाणी पण आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीच विचारलेली आहे बघा अगदी सारखेपणा आहे प्रश्न थोडेसे नाव वगैरे बदलून बराचसा सारखेपणा तुम्ही ह्या वाक्या वाक्यामध्ये आणि ह्या वाक्यामध्ये पहा इथे पण वन ऑफ द ची रचना आलेली आहे आणि पुढे सेम हे झालेली फक्त नाव या ठिकाणी बदललेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी पण तुम्हाला थोड्याश्या गोष्टी पाहायच्यात वाक्यात जर तुमच्या वन ऑफ द ची रचना असेल आणि अशा वाक्याची जर पॉझिटिव्ह डिग्री जर तुम्हाला बनवायची असेल जसं आत्ता सांगितलं तुम्हाला वाक्याची सुरुवात ही व्हेरी फ्यू न करावं लागणार आहे व्हेरी फ्यू नंतर सुपरलेटिव्ह डिग्रीतलं जे विशेषण आहे त्या नंतरचं वाक्य जोडायचं आहे व्हेरी फ्यू इंडियन रुलर्स आता व्हेरी फ्यू इंडियन रुलर्स हा झाला तुमचा वाक्यातला सब्जेक्ट कर्त्याच्या नंतर घेतलं क्रियापद अशोकाच्या नंतर ऑज एक वस्तणी आल्यामुळे ऑज आलेला आहे तर रुलर्स अनेक वस्ती असल्यामुळे वेअर घ्यायचा आणि क्रियापदाच्या नंतर ऍज ऍज मध्ये विशिष्टाचं मोड रूप घेऊन पहिला घटक जोडून द्यायचा एकच उत्तर उरलेलं आहे दुसरी उत्तर याच्यात निघतच नाही बरोबर आहे म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे तरी एकदा पाडतोण पाहायचं जर सर्वश्रेष्ठ घटक असेल तरच पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नो अजून वापरलं जातं म्हणून हा पर्याय चुकलेला आहे इथ सम इंडियन रुलर्स वेअर ऍज ग्रेट एज अशोका वाक्याचा जर तुम्ही जर अर्थ जर पाहिला तर अर्थाच्या दृष्टीने हे वाक्य देखील चुकीचं असणार आहे ठीक आहे आणि सगळ्यात शेवटचं ग्रेटर दॅन हे कम्पेरेटिव्ह डिग्रीत येतं त्याच्यामुळे या ठिकाणी ते चालणार नाही पॉझिटिव्ह डिग्री विचारलेली म्हणून त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक जो आहे हाच तुमच्या उत्तरामध्ये असला पाहिजे बघा ह्या पद्धतीनं आपल्याला उत्तर जे आहे ते शोधता आले पाहिजे मार्कर शोधा बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला मार्करच्या आधारे पण तुम्हाला शोधू शकतात आता जे पुढचं वाक्य आहे ते पाहायचं आहे आर्सेनिक इज ॲन एक्स्ट्रीमली पॉयझनस एलिमेंट इथे एक्स्ट्रीमली सारखा तीव्रता दर्शवणारा शब्द या ठिकाणी आलेला आहे काय आलेला आहे तीव्रता दर्शवणारा शब्द आलेला आहे आता कधी कधी काय होतं की वाक्यामध्ये असे स्पेसिफाईड मार्कर नमूद केलेले नसतात परंतु वाक्यातील या शब्दांच्या आधारे किंवा वाक्याच्या अर्थाच्या आधारे तुम्ही वाक्य कुठल्या डिग्रीतलं आहे ते व्यवस्थितपणे तुम्ही शोधू शकता ठीक आहे तर या ठिकाणी आर्सेनिक इज ॲन एक्स्ट्रीमली पॉयझनस एलिमेंट आता हा अशरत्न या ह्या वाक्यामध्ये एक्स्ट्रीमली सारखा शब्द वापरल्यामुळं आपण याला तुर्तास आपण सुपरलेटिव्ह डिग्री म्हणू शकतो कारण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येणार नाही आणि कंपेरेटिव्ह डिग्री तर अशी रचना येत नाही ठीक आहे तर आता अशा वाक्याचंही पॉझिटिव्ह डिग्रीमध्येच रूपांतर करायचं आहे तुम्हाला आता या ठिकाणी अडसेनिक एक एकटाच पॉयझनस एलिमेंट आहे का असं याच्यातून नमूद झालेलं नाहीये ठीक आहे याचा अर्थ असा आहे की हा पॉयझनस आहे नो प्रॉब्लेम याच्यासारखे अजूनही असू शकतील एकटाच दिलेले नाही ऑफ ऑलची रचना पण नमूद केलेली नाही आहे याच्यामुळे याला आपण वन ऑफ द सारखी रचना वापरू शकतो म्हणून तो परत तोच नियम अप्लाय करायचा की याच्या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री करताना व्हेरी फ्यू न सुरुवात करा आणि त्याच्यानंतर नंतरचं जे वाक्य आहे ते जोडून द्यायचं आहे आता इथं फक्त इलेमेंट दिलेला आहे एक वचनी पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं व्हेरी फ्यू हा अनेक वचनी झालेला आहे कसं झालेलं आहे अनेक वशनी झालेला आहे त्याच्यामुळे याच्यानंतरच नाम आपल्याला अनेक वशनी घ्यायचं आहे क्रियापदही अनेक वशनी घ्यायचं आहे आणि ॲज एज मध्ये विशेषणाचं मूळ रूप घेऊन शेवटी पहिला घटक जोडून द्यायचा आहे ठीक आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन जो आहे हा अगदी तुमचा बरोबर असणार आहे अजून एकदा थोडक्यात पाहू शकता या ठिकाणी आर्सेनिक इज अ हायली पॉयझनस एलिमेंट ही रचना या ठिकाणी बसत नाही वन ऑफ द ची रचना सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये येते त्यामुळे ती पॉझिटिव्ह डिग्रीत येत नाही आणि मोस्ट ऑफ द इलेमेंट्स आर लेस पॉयझनस दॅन ही डिग्री डिग्रीत येतं त्यामुळे हे पण प्रश्न म्हणजे सगळ्या दृष्टीने जरी विचार केलं तरी परत आपलं हेच उत्तर निघणार आहे आपल्याला दुसरा पर्याय नाहीच आहे आलं लक्षात कारण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये दुसरी गोष्ट असे तुम्हाला हे पद्धतीनं पाहता येतं ऍज ॲज मध्ये आपण विशेषणाचं मूळ रूप वापरतो हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे हे देखील आपल्याला उत्तर शोधण्याचा एक मार्कर मार्क आहे लक्षात प्रत्येक वेळेस एकाच मार्करवर एकाच गोष्टीवर डिपेंड हे मल्टिपल जे आहेत ते पण चेक करायचं की बाकीचे पर्यायांमध्ये काय वेगळे पण आहे तसं या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलेलं आहे की वन ऑफ द ची रचना जी असते ही कशामध्ये येत असते सुपरलेटिव्ह डिग्री मग हे पॉझिटिव्ह डिग्री होईल का नाही याच्यानंतर लेस दॅन ही कंपेरेटिव्ह डिग्रीतली रचना झाली ही पॉझिटिव्ह डिग्री ती येणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि चार इथेच संपला आता राहिला एक आर्सेनिक इज अ हायली पॉयजनस इलेमेंट इथं परत अशा रीतीनं हायली सारखा दर्श तीव्रता दर्शन शब्द आलेला आहे त्यामुळे आल बेटर ॲज ॲज मध्ये आपण विशेषणाचं रूप घेतलेलं असा पर्याय आहे तोच पर्याय बरोबर द्यायचा लक्षात म्हणजे पहा हे असे वेगवेगळे सोर्सेस आहे हे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्नाकडे जर पाहिलं अचूकता तुमची वाढत असते आता पुढचा जो प्रश्न sentence आहे हा राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार आलेला पेपर मधला आहे या ठिकाणी पाहायचं आहे तुम्हाला फाइंड आउट द इन करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस या ठिकाणी प्रश्नाचं स्वरूप नीट लक्ष समजून घ्या इथे तुम्हाला एक वाक्य दिलं आणि त्याचं इतर डिग्रीमध्ये वाक्य बनवायला सांगितलेलं नाही इथं तुम्हाला चार वाक्य दिलेली आहेत आणि चारही वाक्य डिग्रीचीच असणार आहेत म्हणजे आहेत ऑलरेडी डिग्रीची आलेली आहेत ठीक आहे तर या वाक्यांपैकी तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स शोधायचं हो कधी कधी ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स हो शोधण्यासाठी विचारलं जातं तर तुम्ही वाक्य पाहायचं वाक्याच्या ज्या रचना आहेत रचनेच्या दृष्टीनं वाक्य बरोबर आहेत का ते चेक करायचंय ठीक आहे आणि चेक करून जी चुकीची वाक्य आहेत ती तुम्हाला उत्तरामध्ये शोधायची आहे नीट प्रश्नाचं स्वरूप नीट समजून घ्या प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये चार वाक्य दिलेले आहेत त्या चार वाक्यांच्या रचना पाहायच्या आहेत रचनेच्या दृष्टीने जे वाक्य चुकीचं आहे ते पर्यायांमध्ये तुम्हाला शोधायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे ही ऑज ॲज व्हाईट ॲज अ शीट आता जे ॲज ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप आलेलं आहे आणि या ठिकाणी ही आणि अ शीट यांच्यामध्ये अशी तुलना झालेली आहे ठीक आहे तर हे वाक्य तुमचं बरोबर आहे आता या ठिकाणी तुलना म्हणजे डिग्रीच्या अँगल तुलना होत नाहीये कारण व्यक्तीची या ठिकाणी वस्तू सारखी झालेली नाहीये परंतु त्याच्यासारखा या अर्थानं तुम्हाला इथे उल्लेख केलेला आहे पण ग्रॅमॅटिकली हे वाक्य करेक्ट आहे दुसरं वाक्य इट वॉज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आय थॉट एक्सपेन्सिव्ह हे जे काही विशेषण आहे हे सु कम्पेरेटिव्ह डिग्री म्हणजे वापरलं जातं त्यावेळी त्याच्या अगोदर मोर वापरला जातो एक्सपेन्सिव्ह यावेळी टू प्लस तर दोन पेक्षा जास्त सिलेबल असलेला वर्ड येतो आणि अशा शब्दाची कम्पेरेटिव्ह डिग्री बनवायची त्यावेळी तुम्हाला वाक्यामध्ये त्या अगोदर मोर हा शब्द वापरावा लागतो कारण अशा टू ऑर थ्री सिलेबल असणाऱ्या शब्दाला जोडत म्हणून या ठिकाणी मोर जोडलेला आहे ठीक आहे मोर सिलेबल आपले मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आय थॉट त्यामुळे हे वाक्य देखील बरोबर आहे आता ए आणि बी असे दोन वाक्य तुमचे बरोबर या ठिकाणी दिलेले आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आता पुढच्या वाक्याकडे जायचं आहे आपल्याला दिस इज द मोस्ट ओल्डेस्ट थिएटर इन लंडन आता आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं मी पुन्हा एकदा हा नियम सांगतो एकाच वाक्यामध्ये डबल सुपरलेटिव्ह किंवा डबल कंपॅरेटिव्ह वापरत नाहीत डबल सुपरलेटिव्ह आणि डबल कम्पेरेटिव्ह म्हणजेच काय तर या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला की ऑलरेडी वाक्यामध्ये विशेषणाला ई टी प्रत्येक जोडलेला आहे नीट समजून घ्या ऑलरेडी वाक्यामध्ये विशेषणाला जर ई एस टी प्रत्यय जोडलेला असेल तर त्याच्या अगोदर मोस्ट घ्यायची गरज नाही ज्या वेळेस विशेषणाला ई एस टी प्रत्यय जोडला जात नाही जोडला जातच नसतो अशाच वेळेस सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये त्या अगोदर मोस्ट हा शब्द वापरायचा त्यामुळे मोस्ट पण सुपरलेटिव्हचा आणि ओल्डेस्ट हे विशेषण पण सुपरलेटिव्ह डिग्रीतलं असे डबल सुपरलेटिव्ह एकाच वाक्यामध्ये घ्यायची नाहीयेत म्हणून या वाक्यामध्ये मोस्ट हा शब्द नको होता त्यांनी वापरल्यामुळं तुमचं जे वाक्य आहे ते काय झालेलं आहे चुकलेलं आहे आता चुकलेलं आहे म्हणजे आपल्याला हेच वाक्य आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ठीक आहे आता दुसरं मग शेवटचं वाक्य बघा सी इज वन ऑफ द वन ऑफ द ची रचना आलेली आहे काइंडेस्ट बमान आता मला असे तुम्हाला मी थोडक्या थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं वाक्यात ज्यावेळी तुम्ही वन ऑफ द ची रचना वापरता त्याच्यानंतर जे नाम येतं असतं हे नाम अनेक वचनी येत असतं या ठिकाणी वमन हे एकवचनी नाम आलेली इथं व मेन पाहिजे होते ई पाहिजे होती या ठिकाणी त्यामुळे हे वाक्य देखील चुकलेलं आहे म्हणून आपल्याला ही उत्तरामध्ये घ्यायचे त्यामुळं सी आणि डी असे दोनच पर्याय इनकरेक्ट असल्यामुळं ते उत्तरामध्ये येतात म्हणून पर्याय क्रमांक एकला मार्क करायचं जिथं सी आणि डी ऑलरेडी दिलेला आहे आलं का लक्षात मी काय सांगितलं ते डबल पॉझिट सॉरी डबल कंपेरेटिव्ह डबल सुपरलेटिव्ह एका वाक्यात चालत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन चुकलेला आहे चारमध्ये वन ऑफ द च्या रचनेच्या नंतर जे नाम येतं ते अनेक वशनी येत असतं या ठिकाणी एक वशनी आल्यामुळे ते वाक्य चुकलेलं आहे अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक तीन आप, ए, एक आपण शोधलेला आहे आता पुढे पाहायचं आहे आपल्याला पुढचं जे काही वाक्य आहे ह्या वाक्यामध्ये गटक दोन हजार अठराच्या पेपरमध्ये आलेला हा प्रश्न आहे पॉझिटिव्ह डिग्रीतलं एक वाक्य दिले आणि एक कम्पेरेटिव्ह डिग्रीतलं वाक्य दिले आणि तुम्हाला या दोन वाक्यांपैकी बरोबर वाक्य कुडलं हे शोधायचं आहे मग आता इथं चार पर्यायांबद्दल दिलेले एकच बरोबर आहे बी बरोबर दिलेले आहे दोन्ही बरोबर किंवा दोन्ही पंचुकीचे नक्की काय हे पर्यायामधून शोधायचे आता आपल्याला व्यवस्थितपणे पाहायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही वाक्यात नो ऑर्धरची रचना वापरता सुरुवातीला नो ऑदर असलेलं जे वाक्य असतं हे कंपल्सरी पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येत असतं म्हणून आता नो ऑदरच्या नंतर उरलेला भाग घेतला मेटल क्रियापद इज आलेला आहे अरे हे अशा रीती मटेरियल नावून असल्यामुळं सॉरी एकवचनी नाम असल्यामुळं ते अशा ठिकाणी एकवचनी क्रियापद आलं आणि ॲज ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप आलेलं आहे त्यामुळे हे वाक्य देखील ग्रॅमॅटिकली बरोबर आहे नो no okay, अदर मेटल इज ॲज हेवी ॲज अ लीड ओके द नेक्स्ट वन आता ह्याच वाक्याचं तुम्हाला कम्पॅरिटिव्ह डिग्री दिलेली आहे ती चेक करायची बरोबर आहे का पाहायचंय ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये नो no अदर येत असतं मग अशा वाक्याची तुम्हाला कम्पेरेटिव्ह डिग्री विचारलेली आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लीड आलेला आहे लीडनं सुरुवात केली लीड इज हेव्हियर दॅन एनी अदर मेटर काय लीड इज हेव्हिअर दॅन एनी अदर मेटर जो काय दुसरा घटक आहे तो सुरुवातीला घेतला त्याच्यानंतर क्रियापद घेतलं क्रियापदाच्यानंतर लगेचच आपल्याला विशेषणाचं रूप वापरायचं कम्पेरेटिव्ह फॉर्ममधलं कम्पॅरेटिव्ह फॉर्म मध्ये आहे हेवीच हेवीअर आणि नंतर लगेच दॅन येतो दॅन आणि याच्यामध्ये दुसरा मार्कर वापरलेला आहे एनी ऑदर आणि नंतर उरलेला भाग जोडून दिला एनी ऑदर का वापरला तर त्याच्यासारखं काहीच नाही म्हणजेच थोडक्यात सांगायचं काय इथं नो ऑदर सांगत असतो तो सर्वश्रेष्ठ घटक आहे बरोबर आहे की नाही नो ऑदर मेटल इज ॲज हेवी ॲज अ लीड लीड इतका कुठलाच घटक हेवी नाही मेटल हेवी नाही म्हणजे लेड जो आहे हाच एकमेव हो, अगदी कसा घटक आहे हेवी आहे सर्वश्रेष्ठ घटक दिलेला आहे बरोबर आहे मग ज्यावेळेस सर्वश्रेष्ठ घटक येतो त्यावेळेस पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नो ऑदरनी सुरुवात होत असते आणि कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये पुढे एनी ऑदर हा मार्कर वापरत असतो त्यामुळे दोनही वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहेत आणि करेक्ट असल्यामुळं आपल्याला पर्याय क्रमांक तीनला मार्क द्यायचा बोथ ए अँड बी आर करेक्ट हा ह्या पद्धतीने उत्तरं शोधायचे आहेत नियम ज्यावेळेस तुम्ही रीड करताय ज्यावेळेस मी कालच्या लेक्चरमध्ये ले पण जे सांगितलेलं आहे हे जे मार्कर मी नमूद केलेले आहेत सांगितलेले आहेत हे बारकाव्याने लक्षात ठेवा हो। ठीक आहे यांच्या आधारे तुम्हाला प्रश्नांची उत्तर देता येईल आणि या ठिकाणी काय तर प्रश्नाचं अँगल लक्षात ठेवायचं आहे हो कधी कधी एक वाक्य देतात त्याचं दुसरं वाक्य कंपेरेटिव्ह सुपरलेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये देतील मग दोघांपैकी बरोबर वाक्य कुडलं चुकीचं वाक्य कुडलं हे शोधत असताना हे जे मार्कर आहेत शब्दामध्ये मी मार्कर शब्द विशेष करून वापरतो तरी हे आपल्याला हिट करतात हिंट देतात की हे वाक्य कुठल्या डिग्रीमधलं आहे जसं इथं नो ऑदर आलं या ठिकाणी इथं एनी ऑदर आलं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं मूळ रूप या पद्धतीनं दिलं जातं बरोबर आहे हो। आज 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 ना इथं ॲज आहे लक्षात ठेवा इथं ॲज हेवी ॲज लीड इथं ॲज ॲज मध्ये विशेषणाचं रूप आलेलं आहे इथं हेवीअरच्या नंतर दॅन आलेलं आहे हे कम्पेरेटिव्ह फॉर्म पॉझिटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह फॉर्म हे शब्द तुम्हाला हेल्प करत असा सांगायला त्यामुळे हे शब्दांवर विशेष फोकस करायचा आहे ठीक आहे तर आप आता आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया या ठिकाणी पाहायचंय आपल्याला सम ग्रेन्स आता हे विशेष एक्झाम्पल थोडं खास आहे नीट लक्ष ठेवायचंय सम ग्रेन्स आर ॲटलिस्ट ॲज न्यूट्रिशियस ॲज राईस आता इथं ऍटलिस्ट हा शब्द वापरलेला आहे ॲटलिस्ट रचना वापरलेली आहे आता एक महत्वाची बाब मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये लक्षात ठेवायचंय सु ज्याला आपण वन ऑफ द ची रचनेतलं वाक्य ज्यावेळेस निगेटिव्ह असतं त्यावेळेस आपण या पद्धतीचा वाक्यामध्ये उपयोग करत असतो तर प्रत्येक वेळेला ज्याला सांगितल्याप्रमाणे की जे नियम असतात रूल्स असतात रचना असतात त्यांच्यापेक्षा कधी कधी वाक्याचा अर्थ देखील महत्वाचा असतो लक्षात ठेवा जसं मी तुम्हाला सांगितलं की वाक्य एका डिग्रीत जेव्हा तुम्ही अन्य डिग्रीमध्ये रूपांतरित करता त्यावेळेस वाक्याचा मूळ अर्थ बदलत नाही तर अर्थ देखील कधी कधी महत्वाचा ठरतो तर त्याच्या आधारे देखील आपल्याला प्रश्नांचं उत्तर कधी कधी सापडत असतो ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे पहा विक्रीकर निरीक्षक एस टी आय मुख्य परीक्षा दोन हजार सतराच्या पेपरमध्ये आलेला हा प्रश्न आहे पहा सम ग्रेन्स आर ऍट लिस्ट इथं शब्द दिलेला ऍटलीस्ट ऍज न्यूट्रिशियस ऍज राईस मध्ये विशेषणाचं मूळ रूप आलं म्हणजे हे वाक्य झालं तुमचं पॉझिटिव्ह डिग्रीतलं क्लिअर आता तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला कंपेरेटिव्ह डिग्रीतलं वाक्य शोधायचं आहे काय कंपेरेटिव्ह डिग्रीतलं वाक्य शोधायचं आहे मग आता जर कंपेरेटिव्ह डिग्रीतलं जर वापर वाक्य शोधायचं असेल तर आपल्याला त्या पद्धतीचा रचना आपल्याला पाहायचे अर्थाच्या दृष्टीनं पहिलं वाक्याचा अर्थ नीट लक्षात ठेवा सम ग्रेन्स आर म्हणजे काही धान्य असतील ते ॲट लिस्ट ॲज न्यूट्रिशियस ॲज राईस म्हणजे राईस इतकेच न्यूट्रिशियस आहेत कधी सम सम म्हणजे सर्व का नाही म्हणजे काही धान्य राईस इतके न्यूट्रिशियस आहेत ॲटलिस्ट न्यूट्रिशियस आहेत याचा अर्थ काही धान्य राईस पेक्षा न्यूट्रिशियस असतील किंवा काही धान्य राईस इतकेच न्यूट्रिशियस असतील कारण सम याचा अर्थ ऑल असा होत नाही त्याच्यामुळे सम म्हणजे काही धान्य असा अर्थ झालेला आहे मग आपण या ठिकाणी आपण घेऊ शकतो राईस इज नॉट मोर न्यूट्रिशियस दॅन सम ऑदर ग्रेन्स आर बरोबर आहे राईस इज नॉट मोर न्यूट्रिशियस राईस हा च्यापेक्षा अधिक न्यूट्रिशियस नाही कुणापेक्षा सम ऑदर ग्रेन्स आर सा साजिक जे काही धान्यांपेक्षा न्यूट्रिशियस नाही म्हणजेच काही इतका न्यूट्रिशियस ॲट लिस्ट आहे त्यामुळे पहिला पर्याय हा बरोबर आहे या ठिकाणी पण मोर न्यूट्रिशियस दॅन ही कंपॅरेटिव्ह फॉर्मची रचना वापरलेली आहे आणि या दोन्ही वाक्यांचा अर्थ आपला सारखाच राहतोय फक्त आपण रचना बदललेली आहे ठीक आहे आणि आता अजून एक पुढचं वाक्य पाहायचंय सम ग्रेन्स आर नॉट लेस न्यूट्रिशियस दॅन राईस काही धान्य अशा रीतीनं राईस पेक्षा न्यूट्रिशियस नाहीत म्हणजेच त्याच्या इतके न्यूट्रिशियस आहेत या वाक्याचा अर्थ तोच राहतो म्हणजे आपण वेगळ्या पद्धतीनं जरी प्रेझेंटेशन केलं तरी वाक्याचा अर्थ तोच राहतो परत एकदा ऐका मूळ वाक्य नीट लक्षात ठेवायचंय सम ग्रेन्स आर काही धान्य ऍट ऍट लिस्ट ऍज न्यूट्रिशियस ऍज राईस म्हणजे काही धान्य ऍटलिस्ट राईस इतके न्यूट्रिशियस आहेत म्हणजेच काही धान्य त्याच्यापेक्षा जास्त न्यूट्रिशियस असतील आणि काही धान्य त्याच्यापेक्षा कमी न्यूट्रिशियस असतील दोन्हीच्या अर्थान जरी केलं तरी पर्याय क्रमांक एक आणि दोन्ही पण बरोबर येतात आता तिसरं घ्या राईस इज लेस न्यूट्रिशियस दॅन मेनी ऑदर ग्रेज इथे ही रचना वापरत नाहीये लिस्ट पण या ठिकाणी येणं चुकीचं आहे दॅन आल्यापूर्वी तर लिस्टचा उपयोगच चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीन देखील तुमचा कंप्लीट चुकीचा आहे माझं जर एक आणि दोन हे दोन पर्याय जर बरोबर असतील तर पर्याय क्रमांक चार ला तुम्ही मार्क द्या आले लक्षात काय केलेले वाक्याचा अर्थ त्याच पद्धतीनं नीट लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिअर इंडिकेशन दिलेलं आहे सम ग्रेन्स सम म्हणजे काही सम म्हणजे सगळे नाहीत त्यामुळे काही धान्य राईस इसकी न्यूट्रिशियस आहेत याचाच अर्थ काही धान्य राईस पेक्षा जास्त न्यूट्रिशियस असतील किंवा काही धान्य ऍटलिस्ट राईस इतकेच न्यूट्रिशियस असतील दोघांचा अर्थ एकच राहणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चारला मार्क करा दोन उत्तरं पहिली तुमची बरोबर आलेली आहेत आता पुढचा हा एक घ्यायचा याच्यामध्ये आपल्याला दिले बघा कर सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार सतरा या पेपरमध्ये कोलकाता इज मोर पॉप्युलर दॅन तिथं मोर पॉप्युलर दॅन आलेला आहे याचा अर्थ हे वाक्य कंपेरेटिव्ह डिग्रीतलं आहे मोस्ट ऑदर सिटीज इन इंडिया इथं दिलेल्या रचनेमध्ये मोस्ट ऑदर हा एक तुमचा मार्कर आलेला आहे आता मोस्ट ऑदर हा जो काय मार्कर आहे हा वाक्यामध्ये केव्हा येतो लक्षात ठेवायचं ज्यावेळेस सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द ची रचना असेल म्हणजे अनेकांपैकी एक घटक दर्शवला असेल त्याच वेळेस येत असतो सेकंड पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यूची रचना असते आले लक्षात त्यावेळेस आपण ही कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये या पद्धतीची मोस्ट ऑझरची रचना वापरत असतो मग आता तुम्हाला काय विचारले विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्टली कन्व्हर्टेड फ्रॉम द अबाव सेंटेन्स कन्वर्ट करायचंय आता या ठिकाणी नीट लक्ष ठेवा तुम्हाला एक्झॅक्टली पॉझिटिव्ह कम्पेरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह असं कुठली डिग्री करायची विचारलेली नाही मूळ वाक्य हे कम्पेरेटिव्ह डिग्रीतलं आहे त्याच्यामुळे आता एक तर वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीतलं बनवा किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीतलं बनवा दोन्ही पण उत्तर ऍक्सेप्टेबल आहे दोघांपैकी एक तुमचं कुठलं तरी उत्तर असलं पाहिजे एक तर पॉझिटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह आणि लक्षात कारण मूळ वाक्य हे कंपेरेटिव्ह डिग्रीतलं आहे तर आता या ठिकाणी पाहायचंय आता पाहायचंय की कोलकाता इज द मोस्ट पॉप्युलर सिटी ऑफ इंडिया द मोस्ट पॉप्युलर म्हणजे इथं सर्व सर्व श्रेष्ठ घटक दर्शवलेला आहे इथं In द मोस्ट पॉप्युलर सिटी इन इंडिया म्हणजे कोलकाता इतकं दुसरं पॉप्युलर सिटीच नाही असं होणार नाही लक्षात मोस्ट आहे म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ऑफ ऑलची रचना नको आहे सर्वश्रेष्ठ घटक दर्शवायचा नाही आल लक्षात आता दुसरं वाक्य देर इज नो ऑदर सिटी इन इंडिया ऍज पॉप्युलर एज कोलकाता या ठिकाणी पण तेच दिलेलं आहे नो no अदर का वापरला म्हणजे सर्वश्रेष्ठ घटक दर्शवला त्याच्या इतकं दुसरं कुठलंच पॉप्युलर नाही आहे हे वाक्य पण चुकीचं आहे कारण वन ऑफ द म्हणजे अनेकांपैकी एक तो एकटाच पॉप्युलर नाही आहे त्याच्यासारखे अजूनही काहीतरी असतील हे दिलेलं आहे बघा सम ऑदर सिटीज ऑफ इंडिया आर नॉट मोर पॉप्युलर दॅन कोलकत्ता आता या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे परंतु मूळ वाक्य ऑलरेडी कम्पेरेटिव्ह डिग्रीतलं आहे त्यामुळे या ठिकाणी द्याची रचना म्हणजेच परत सुप कम्पेरेटिव्ह डिग्रीतली रचना या अँगलने हे वाक्य चुकतं आहे त्यामुळं हा पर्याय देखील चुकीचाच आहे आल लक्षात आणि जो शेवटचा जो आहे तो पाहायचा आहे कोलकाता इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर सिटीज ऑफ इंडिया हे वाक्य बरोबर आहे अरे द वन ऑफ द ची रचना आलेली आहे त्याच्यानंतर येणारं नाम पण अनेक वर्ष आलेले म्हणजे कोलकाता जे आहे हे भारतातील जे काही पॉप्युलर सिटी आहे मोस्ट पॉप्युलस त्यांच्यापैकी एक आहेत म्हणजे ते एकमेव पॉप्युलर नाही लक्षात ठेवा याच्यामुळे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे मग मार्कर आपण ह्या मोस्ट ऑर्डरला इथे मॅच केलेला आहे हे उत्तर देखील ह्या पद्धतीने देखील तुम्हाला शोधता येतं हा लक्षात ह्या दोन मार्कर वरून देखील उत्तर तुम्हाला शोधता येऊ शकतं म्हणजे ह्या बाबी ज्या असतात त्या नोटीस करायच्या कारण मार्कर एका विशिष्ट फॉर्मॅटमध्येच वापरले जातात हे लक्षात ठेवायचे आता पुढे पाहिजे आपल्याला आयर्न इज द मोस्ट युजफुल ऑफ ऑल मेटल आता या ठिकाणी स्पेसिफिकली नमूद केलेला आहे ऑफ ऑल ची रचना म्हणजे आयर्न इज द मोस्ट युजफुल ऑफ ऑल मेटल्स याचा अर्थ होतो आयर्न इतका जास्त युजफुल दुसरा कुठलाच मेटल नाही म्हणजे हाच सर्वश्रेष्ठ आहे तोच सर्वात जास्त अशा रत्ना काय आहे युजफुल आहे म्हणजे त्याच्यासारखं युजफुल दुसरा कुठलाच नाही असा या ठिकाणी अर्थ दिलेला आहे सर्वश्रेष्ठ घटक लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार सतराच्या पेपरमध्ये आहे चेंज फॉलो सेंटेन्स इन टू कम्पॅरेटिव्ह डिग्री आता तुम्हाला काय विचारलेलं आहे कम्पॅरेटिव्ह डिग्री विचारलेली आहे आता ज्यावेळेस तुम्ही कंपेरेटिव डिग्री घेता त्यावेळेस तुम्हाला एक विशिष्ट जे आहे ते फॉर्मॅट वापरायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आयर्न इज द मोस्ट युजफुल ऑफ ऑल मेटल्स आता या वाक्याची जी सुरुवात आहे सुपरलेटिव्हची अँड कंपेरेटिव्हची सारखीच केलेली आपण आयर्न या ठिकाणी पाहायचे आयर्न इज आता क्रियापदाच्या नंतर डायरेक्टली विशेषणाचं रूप घेतो कंपेरेटिव्ह वापरायचे त्यामुळे द मोर युजफुल घ्यावं लागेल तर युजफुलला ए आर जोडत नाही म्हणून अगोदर मोर घेतला आयर्न इज मोर युजफुल दॅन घेतला आणि या ठिकाणी मार्कर घ्यायचा एनी ऑदर कुठल्याही दुसऱ्या धातूपेक्षा हा जास्त आशारित काय आहे युजफुल आहे एनी ऑदरच्या नंतरचं नाव जोडून दिलेलं आहे मेटल तर या ठिकाणी तुमचा पर्याय क्रमांक एक हेच उत्तर तुमचं बरोबर आहे कारण वाक्यामध्ये सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ घटक दर्शवलेला आहे दुसऱ्या वाक्यात म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये देखील तशीच रचना आहे आल लक्षात आता पुढे दिलेलं आहे बघा नो ऑदर आता सर्वप्रथम लक्षात ठेवायचंय नो no अदरनी जर वाक्याची सुरुवात होत असेल हे वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीतलं येतं त्यामुळे हे वाक्य इथ आहे कारण आपल्याला कंपेरेटिव्ह डिग्री विचारलेली मग हा जो मार्कर आहे नो अदर व्हेरी फ्यू हे मार्कर पॉझिटिव्ह डिग्रीत येतात कंपेरेटिव्ह डिग्रीत नाही हे लक्षात ठेवा नो अदर व्हेरी फ्यू हे मार्कर हे शब्द पॉझिटिव्ह डिग्रीत सापडतात नो no अदर जेव्हा येतो केव्हा येतो जेव्हा सुपरलेटिव्हमध्ये सर्वश्रेष्ठ घटक असेल व्हेरी फ्यू केव्हा येतो पॉझिटिव्ह डिग्रीत जेव्हा वन ऑफ द ची रचना असेल ही नीट लक्षात ठेवा पुढे पाहायचंय आयर्न आर मोस्ट युजफुल मेटल्स कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये परत मोस्ट का वापरला अरे मोस्ट हा सुपरलेटिव्ह येत असतो आणि इथं द पण नाही आहे त्यामुळे सुपरलेटिव्ह पण नाही कंपेरेटिव्ह नाही मध्येच हे वाक्य बसत नाही पुढे नो no अदर मेटल इज ॲज युजफुल ॲज आयर्न आता ऍज ॲज न विशेषणाचं मूळ रूप दिलेलं आहे हे वाक्य तुमचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये होतं बरोबर की नाही परंतु आपल्याला कंपेरेटिव्ह डिग्री सांगितली त्यामुळे हे पर्याय देखील चुकीचाच आहे म्हणजे असा विचार जरी केला तरी एकच पर्याय उरतो तो आहे पर्याय क्रमांक एक त्यामुळे तुम्हाला मार्कर जर नीट लक्षात आले आणि थोड्याशा रचना जर समजून घेतल्या तर उत्तर जे आहे ते अगदी तात्काळ मिळत असतात पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला अशोका आता रिपीट झालेलं आहे बघा वनसेवा परीक्षा दोन हजार सतराला एकोणीसचं वाक्य या ठिकाणी आलेलं आहे अशोका ऑज वन ऑफ द ग्रेटेस्ट इंडियन रुलर्स आता सांगितले वन ऑफ द ची रचना आलेली त्याच्यानंतरचं नाम अनेक वस्टी आलेलं आहे तुम्हाला कम्पेरेटिव्ह डिग्रीतलं वाक्य शोधायचं आहे सेम सुरुवात करायची अशोका ऑज या ठिकाणी घेतलं अशोका ऑज याच्यानंतर डायरेक्टली विशेषणाचं रूप घ्यायचे कंपेरेटिव्ह फॉर्ममध्ये ग्रेट ग्रेटर ग्रेटेस्ट ग्रेटर दॅन घेतला आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता वापरायचे मार्कर तुमचा मोस्ट ऑर्डर कारण वन ऑफ द रचना असेल पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्युणं सुरुवात होते आणि कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्याच्या पुढे म्हणजे द्यायच्या नंतर मोस्ट ऑर्डर हा मार्कर घ्यायचा आहे आपल्याला कुठला घ्यायचा आहे मोस्ट ऑर्डर हा मार्कर घ्यायचा आहे मोस्ट ऑर्डर इंडियन रुलर्स अलग लक्षात त्याच्यामुळं हा जो पर्याय जो आहे हा तुमचा बरोबर आलेला आहे आता दुसरं वाक्य सेम आहे पहा तुम्ही फक्त या ठिकाणी मेन्यू ऑर्डर आलेला आहे आता पुस्तकात जर आपण पाहिलं तर मोस्ट ऑर्डर आणि मेन्यूधर असे दोन्ही पर्याय बरोबर दिलेले असतात परंतु आयोगानं ज्याही वेळेस प्रश्न विचारलेले आहेत त्यातील मॅक्सिमम क्वेश्चन मध्ये मोस्ट ऑर्धरलाच पसंती दिलेली आहे म्हणजे बरोबर दिलेले आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचं उत्तर जे आहे ते एक नंबरच बरोबर येणार आहे मेन्यू ऑर्डर तुमच्या रेफरन्स बुकमध्ये जरी दिलेलं असेल तरी आयोगानं मोस्ट ऑर्धरलाच म्हणजे पर्यायालाच पसंती दिलेली आहे त्यामुळं हा पर्याय बरोबर आहे ठीक आहे आता तिसरं वाक्य घ्या अशोका ऑज ग्रेटर दॅन एनी ऑदर एनी ऑदर ही वन ऑफ द रचनेच्या याच्यात येत नाही ज्यावेळेस सर्वश्रेष्ठ घटक सुपर लेटिव्ह मध्ये असेल त्यावेळेस या ठिकाणी आपण एनी ऑदर वापरतो त्यामुळे हा पर्याय देखील चुकीचा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हाच पर्याय तुमचा ग्रॅमॅटिकली बरोबर असला पाहिजे हे बारकावे चेक करत चला आता पुढे दिलेले बघा वाक्यामध्ये पी एस आय दोन हजार सतराच्या पेपरमध्ये आलेलं वाक्य आहे चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री आता कुठली डिग्री विचारलेली आहे पॉझिटिव्ह ऑफ द सेंटेन्स बिलो शेक्सपियर ऑज द ग्रेटेस्ट इंग्लिश पोएट द ग्रेटेस्ट या ठिकाणी वन ऑफ द ची रचना नाही आहे आणि द ग्रेटेस्ट सुपर लेटिव्ह डिग्रीतला आलेला आहे आणि वाक्याच्या अर्थावरून कळतं शेक्सपियर ऑज द ग्रेटेस्ट इंग्लिश पोएट शेक्सपियर हा अतिशय ग्रेट इंग्लिश पोएट होता वन ऑफ द दिलेलं नाहीये पण ऑफ ऑलची रचना देखील याच्यावरून तुम्हाला समजत नाहीये लक्षात ठेवा मग आता तुम्हाला विचारले पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं मूळ रूप येत असतं आता हा एक पर्याय जो मी या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता बघा शेक्सपियर ऑज ग्रेटेस्ट ग्रेटेस्ट हा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येईल का नाही पर्याय क्रमांक चार इथे संपला नो नन ऑफ द पोएट्स वीअर ग्रेटर दॅन शेक्सपियर ग्रेटर दॅन हे विशेषण पॉझिटिव्ह डिग्रीत येतं का नाही कारण कंपेरेटिव्ह डिग्रीतलं आहे हे जर चुकलं आता बघा ऑल इंग्लिश पोएट्स वी आर नॉट ग्रेट वाक्याचा मूळ अर्थ या अर्थामध्ये अजिबात मॅच होत नाही शेक्सपियर ऑज द ग्रेटेस्ट इंग्लिश पोएट शेक्सपियर जो आहे हा ग्रेटेस्ट इंग्लिश पोएट होता आणि पहिलं वाक्य दिले ऑल इंग्लिश पोएट्स वी आर नॉट ग्रेट सगळे इंग्लिश पोएट हे ग्रेट नव्हते म्हणजे या ठिकाणी असं वाक्य दोघांमध्ये तफावत आहे दोघांच्या अर्थामध्ये फरक आहे म्हणून पहिला पर्याय चुकला आता तसाही विचार केला तर तुमचं दोन नंबरच उत्तर राहिले शेक्सपियर ऑज अ ग्रेट पोएट आता या ठिकाणी तुम्ही म्हणा सर ॲज ॲज नाही आलेला तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या ठिकाणी विशेषण जे आहे ते मोड रूपात आलेलं आहे परंतु या ठिकाणी रचनेपेक्षा अर्थ महत्वाचा आहे आणि तेवढाच पर्याय आपल्याला पर्याय म्हणून उरतो आहे दुसऱ्या पर्यायामध्ये तशाही रचना चुकीच्या याच्यामुळे इथे अर्थाचा जर विचार केला तर हा जो काही उत्तर आहे हे तुमचं बरोबर आहे ठीक आहे याच्यामुळे पर्याय क्रमांक दहाला दहा सॉरी दहा दहा नंबरच्या सा प्रश्नासाठी पर्याय क्रमांक दोनला मार्क करायचं आहे पुढचं उत्त प्रश्न पाहायचं आहे आपल्याला अकरा नंबरचा विच ऑफ द सेंटेन्सेस आर इक्वी व्हॅलंट टू द फॉलोइंग सेंटेन्स इथे इक्वी व्हॅलंट म्हणजे काय समान अर्थाचे मग आता एका डिग्रीतलं वाक्य अन्य डिग्रीमध्ये करताना त्याच अर्थाचे दुसरी वाक्य शोधायचे बघा सम पोएट्स आर ऍट लिस्ट ॲज ग्रेट ऍज टेनिसन काय सम पोएट्स आर ऍट लिस्ट ॲज ग्रेट ऍज टेनिसन काही पोएट्स काही जे कवी होते हे लिस्ट टेनिसन इतके ग्रेट होते ह्या वाक्यावरून असं तुम्हाला कळतं का टेनिसन हा एकमेव ग्रेट हो पोएट होता नाही बरोबर की नाही म्हणजेच याच्यावरून असं कळू शकतं की ऍटलिस्ट काही पोएट टेनिसन पेक्षा ग्रेट होते बरोबर की नाही किंवा काही पोएट्स टेनिसन इतके ग्रेट होते किंवा आहेत किंवा टेनिसन हा ऍटलिस्ट काही पोएट्स इतका ग्रेट आहे अर्थ पाहायचा आपल्याला इक्विव्हॅलेंट म्हणजे सारख्याच अर्थ आहे नीट लक्षात ठेवा म्हणून पहिलं वाक्य बघा टेनिसन इज नॉट ग्रेटर दॅन सम अदर पोएट्स नीट अर्थ नीट आहे का टेनिसन इज नॉट ग्रेटर दॅन सम अदर पोएट्स इथं वाक्य दिलेलं आहे काही पोएट्स ॲटलीस्ट टेनिसन इतके ग्रेट होते म्हणजे काहीच पोएट याच्या इतके ग्रेट आहेत सगळेच पोएट याच्या इतके ग्रेट आहेत का नाही म्हणजेच टेनिसन हा ॲटलिस्ट काही पोएटपेक्षा ग्रेट नाही आणि काही पोएट्स इतक्या ग्रेट आहे म्हणून नॉट जोडल्यामुळे तुमचा पर्याय हा तुमचा बरोबर आलेला आहे दुसरं वाक्य सम पोएट्स आर नॉट लेस ग्रेट दॅन टेनिसन काही जे पोएट्स आहे हे टेनिसन पेक्षा कमी ग्रेट नव्हते म्हणजेच याच्या इतके ग्रेट होते म्हणून हा पर्याय देखील तुमचा बरोबर आहे ठीक आहे आता ऑल पोएट्स आर ॲज ग्रेट एज टेनिसन याचा अर्थ तसाही बसत नाही त्यामुळे फक्त ए आणि बी हा दोनच पर्याय जे आहे तो तुमचे अर्थाप्रमाणे बरोबर येतात पर्याय क्रमांक चारला मार्क करत एक या ठिकाणी नीट लक्षात ठेवायचं कधी कधी नियमापेक्षा अर्थ महत्वाचा असतो ठीक आहे त्याच्यामुळं या ठिकाणी इक्वी व्हॅलेंट वाक्य शोधायचं म्हणजे मूळ वाक्य ज्या अर्थाचं आहे भले ते कुठल्याही डिग्रीतलं असू द्या त्याच अर्थाचं वाक्य अन्य डिग्रीतील वाक्यांपैकी तुम्हाला शोधायचं आहे ठीक आहे तिथे ॲज ग्रेट ॲज म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीतलं आहे साहजिकही तुम्ही कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये शोधू शकता सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये शोधू शकता तर या ठिकाणी दोनही वाक्य अर्थाच्या दृष्टीने बरोबर येतात म्हणून ए आणि बी दोन्ही उत्तर बरोबर आहेत ठीक आहे ह्या पद्धतीने नीट लक्षात ठेवायचं आहे पुढचं पाहायचं आहे पण आता या ठिकाणी वाक्य दिले बघा स्विमिंग इज द बेस्ट एक्झरसाईज द बेस्ट आलेलं आहे स्विमिंग ही कशी अगदी बेस्ट एक्झरसाईज आहे सहाय्य कक्षाधिकारी एस ओ दोन हजार सतराच्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे तुम्हाला विचारलेले पॉझिटिव्ह डिग्रीतलं वाक्य शोधा आता या ठिकाणी सर्वप्रथम नीट लक्ष देऊन ऐका की तुमच्या वाक्यामध्ये वन ऑफ द ची रचना आहे का नाही आणि वाक्य सुपरलेटिव्ह लेटिव्ह डिग्रीतलं आहे स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज स्विमिंग कशी एक्सरसाइज आहे बेस्ट आहे वन ऑफ द बेस्ट नाही दिलेलं त्यामुळे वन ऑफ द ची रचना असेल तरच पॉझिटिव्ह डिग्री मध्ये व्हेरी ची रचना येते बरोबर आहे इथ बेस्ट एक्झरसाइज आहे याचा अर्थ या वाक्यातून सर्वश्रेष्ठ घटक नमूद केलेला आहे त्याच्या इतकी बेस्ट एक्झरसाइज नाही म्हणून आपण नो ऑदर न सुरुवात करतो नो ऑदर एक्झरसाइज इज क्रियापदाच्या नंतर ॲज एज मध्ये मूळ रूप घेऊन विशेषणाचं मूळ करता जोडून दिला स्विमिंग पर्याय क्रमांक एक म्हणजे ए हाच बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ला मार्क द्या व्हेरी फ्यू काय येत नाही या ठिकाणी याचं कारण एक आहे की जर सुपरलेटिव्ह मध्ये वन ऑफ द ची रचना असती तर या ठिकाणी व्हेरी फ्यूचं वाक्य बरोबर आलं असतं अन्यथा नाही त्याच्यामुळं बी हे वाक्य चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ला मार्क करा पुढे पाहायचंय आपल्याला व्हेरी फ्यू आता इथं व्हेरी फ्यू आलेला आहे फ्लार्स आज ॲज लवली ॲज दी रोज आत्ता सांगितलं व्हेरी फ्यू केव्हा येतो जेव्हा सुपरलेटिव्हमध्ये वन ऑफ द ची रचना असेल तेव्हा मग आता दुसरी गोष्ट ज्यावेळेस वर वन ऑफ द ची रचना सुपरलेटिव्हमध्ये असते पॉझिटिव्ह पो, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यू हा मार्कर वापरतो आणि कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट ऑदर हा मार्कर आपण बरोबर येतो त्याच्यामुळे या ठिकाणी पाहायचं आता कंपेरेटिव्ह डिग्री विचारलेली आहे व्हेरी ऐवजी आता रोजनी सुरुवात करूया रोज इज लव्हलियर दॅन लवली लव्हलिअर अँड लव्हलिएस्ट इथे लव्हलिअर जोडलेलं आहे लव्हलिअर दॅन मेनी ऑदर फ्लार्स या ठिकाणी मोस्ट ऑदर फ्लार्स रोज इज मोर लवली दॅन मेनी ऑदर फ्लार आणि रोज इज लव्हलिअर दॅन एनी ऑदर फ्लार एनी ऑदर किंवा येतं जेव्हा वाक्यामध्ये सुपर लेटिव्ह डिग्रीतील जे वाक्य असतं त्याच्यामध्ये थोडक्यात आपण म्हणूया सर्वश्रेष्ठ घटक असेल हे वाक्य येतं चुकलं मोर लवली या शर्प रचना येत नाही आणि तसे मेनी ऑदर आलेलं आहे तुम्हाला मी सांगितलेले मोस्टली मेनी ऑदर आपण याला वापरायचं नाहीये मोस्ट ऑदरला पसंती द्यायची पर्याय क्रमांक दोन तुमचं बरोबर येणार आहे ठीक आहे हा पर्याय तुम्ही या पद्धतीनं पाहायचा आहे पुढचं दिलं बघा आपल्याला सिलेक्ट द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह डिग्रीतलं वाक्य शोधायचं आहे विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा दोन हजार सतराला प्रश्न आहे आयर्न इज द मोस्ट युजफुल ऑफ ऑल मेटल्स आयर्न हा सगळ्यात जास्त युजफुल आहे रिपीट झालेलं वाक्य नीट लक्षात ठेवा आता तुम्हाला विचारले पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये पॉझिटिव्ह डिग्रीतलं वाक्य ज्यावेळेस तुम्हाला शोधायचं त्यावेळेस सर्वश्रेष्ठ घटक असेल त्यावेळेस पॉझिटिव्ह डिग्रीतली सुरुवात ही नो no अदर न होत असते उत्तर इथंच तुम्हाला मिळून गेलं no नो ऑदरच्या नंतर येणारं नाम एक घेतलं मेटल इज ॲज यूजफुल ॲज आयर्न ॲजमध्ये विशेषणाचं मूळ रूप आलेलं आहे हे वाक्य जे आहे हे तुमचं अगदी बरोबर असणार आहे व्हेरी फ्यू केव्हा येतं ज्यावेळेस सुपरलेटिव्ह सु, मध्ये वन ऑफ द रचना असते ही चुकलेलं आहे आयर्न इज ॲज युजफुल ॲज अदर मेटल्स वाक्याच्या अर्थामध्ये चूक होते आहे म्हणून ये वाक्य चुकलेले अर्थ चुकीचा आहे म्हणजे दोन्ही वाक्यांमध्ये अर्थामध्ये फरक आहे आयर्न इज मोर युजफुल दॅन एनी अदर मेटल आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री शोधायची त्यामुळे एनी अदर आणि दॅन हा हे जे काय शब्द आहे हे कम्पॅरेटिव्ह डिग्रीतले येत असल्यामुळे हे पर्याय देखील चुकतात त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हेच उत्तर ग्रॅमॅटिकली करेक्ट राहिलेलं आहे हे नीट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहायचा या ठिकाणी पंधरा नंबरचा चेंज द सेंटेन्स इन टू पॉझिटिव्ह डिग्री परत एकदा पॉझिटिव्ह डिग्री शोधायची आहे राज्यसेवा दोन हजार सोळाच्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे शकुंतल इज बेटर दॅन एनी अदर ड्रामा इन संस्कृत शकुंतल इज बेटर दॅन बेटर दॅन आलेलं याचा अर्थ वाक्य कम्पॅरेटिव्ह डिग्रीतलं आहे एनी ऑदर ड्रामा इन संस्कृत वाक्यामध्ये एनी ऑदर आलेली रचना आहे आता जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह डिग्रीची वाक्य रचना तुम्ही पाहता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस वाक्यामध्ये एनी ऑदर येतं तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ऑफ ऑलची रचना असते म्हणजे सर्वश्रेष्ठ घटक असतो आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नो ऑदरन वाक्याची सुरुवात करायची आता पा No नो ऑदरच्या नंतर येणारं नाम एक घेतलं बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी याच्यानंतरच वाक्य आपण जोडून दिलेलं आहे नो no अदर ड्रामा इन संस्कृत इज क्रियापदाच्या नंतर विशेषांचं मूळ रूप घ्या ॲज गुड ॲज शकुंतल हा लक्षात हेच उत्तर तुमचं बरोबर आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री विचारली तरी पण बघा द बेस्ट हे सुपरलेटिव्हचं विशेषण येईल का नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक इथं गेला परती बेस्ट ड्रामा बेस्ट सुपरलेटिव्ह विशेषण पॉझिटिव्ह मध्ये येईल का नाही हा पर्याय या ठिकाणी गेला शेवटीचं वाक्य पाहायचं आहे इज गुड लाईक लाईक नाही वापरत ॲज ऍज मध्ये विशेषणाचं मूळ रूप येतं लाईक कोण घेतला तुम्ही हे इथं पण चुकलेलं आहे याच्यामुळे तसे तीन पर्याय तसेच चुकीचे तुम्हाला सापडलेले त्यामुळे एकच पर्याय तुमचा बरोबर राहिलेला आहे त्याच्यामुळे कधी कधी एखाद्याच रोल नाही आठवला किंवा नाही जमला तरी पण बाकीच्या उत्तरामध्ये ऍटलिस्ट आपल्याला एवढं कळतं ना की गुड बेटर बेस्ट बेस्ट हे सुपरलेटिव्ह मध्ये येतं ना आपल्याला पॉझिटिव्ह विचारलेलं आहे मग सुपर लेटिव्हची दोन वाक्य इथेच कट झाली आणि पॉझिटिव्ह मध्ये एवढं तर माहिती आहे की ऍज मध्ये किंवा सो मध्ये विशेषणाचं मूळ रूप येतं लाईक करून घेतलेलं आहे या ठिकाणी त्यामुळे हे उत्तर या ठिकाणी चुकलेलं आहे तसंही तुमचं पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर बरोबर येणार आहे ठीक आहे म्हणजे बघा कधी कधी ह्या गोष्टी देखील खूप महत्वाच्या ठरतात जितका तुमचा अभ्यास महत्वाचा आहे कधी कधी जर उत्तर येत नसेल तर असं लॉजिक लावून देखील तुम्ही उत्तर शोधू शकता हे मला विशेष करून तुम्हाला सांगायचं पुढचं पाहायचंय आता या ठिकाणी थोडं विशेष वाक्य आहे हे वाक्य नीट ऐकायचं राईस इज नॉट मोर न्यूट्रिशियस दॅन सम अदर ग्रेन्स आर कर मग एक वाक्य झालं होतं तसंच तो वाक्य या ठिकाणी रिपीट झालेलं आहे राईस इज नॉट मोर न्यूट्रिशियस दॅन सम अदर ग्रेन्स आर म्हणजेच काय काही धान्य लक्षात ठेवा राईस जे आहे हा काही धान्या इतका न्यूट्रिशियस नाही म्हणजेच काही धान्य राईस पेक्षा जास्त न्यूट्रिशियस आहेत किंवा काही धान्य राईस इतके न्यूट्रिशियस आहेत दोन अर्थ होतात काही धान्य राईस पेक्षा जास्त न्यूट्रिशियस आहेत किंवा काही धान्य ऍटलिस्ट राईस इतके न्यूट्रिशियस आहेत म्हणजेच राईस हा काही धान्या इतका न्यूट्रिशियस नाही अर्थ तिन्ही वाक्यांचा सारखाच राहतो हा लक्षात म्हणून या ठिकाणी आता आपल्याला पर्याय जोडायचो शोधायचा आहे पाहायचं आहे राईस इज नॉट मोर न्यूट्रिशियस देन सम अदर ग्रेन्स पहिलं वाक्य बघा सम ग्रेन्स आर ऍट लिस्ट ऍज न्यूट्रिशियस एज राईस हे वाक्य तुमचं बरोबर आहे व्हेरी फ्यू ग्रेन्स आर एज व्हेरी फ्यूची रचनाच येणार नाही सम ग्रेन्स आर नॉट लेस न्यूट्रिशियस देन राईस आता ज्यावेळी तुम्ही याचा उत्तराचा हा पर्याय आहे सम ग्रेन्स आर काही ग्रेन्स हा राईस पेक्षा कमी न्यूट्रिशियस नाही हा पर्याय देखील या ठिकाणी चुकीचा झालेला आहे अर्थ चुकीचा होतो या ठिकाणी राईस इज नॉट मोर न्यूट्रिशियस दॅन सम आदर ग्रेन्स आर तेच वाक्य या ठिकाणी तुम्हाला जोडून दिलेलं आहे आता तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीतलं वाक्य विचारलेलं आहे कुठल्या डिग्रीतलं पॉझिटिव्ह डिग्रीतलं तर या ठिकाणी दॅन हे कम्पेरेटिव्ह फॉर्म मध्ये आल्यामुळे हे उत्तर येत नाहीये ठीक आहे आणि या ठिकाणी पण कम्पेरेटिव्ह मध्ये दिलेलं आहे बघा मोर चालेल का नाही लेस चालेल का नाही व्हेरी फ्यू चालेल का तसा ही नाही तसाही विचार केला तर एकच उत्तर भेटतं म्हणजे पाहतो मी जर इन केस असं नाही तुम्हाला रूल लक्षात आला तर ह्या गोष्टी आठवा बाकीच्या पर्यांमधले मार्कर लगेच क्लिअर सांगतात अरे पॉझिटिव्ह विचारले मग दॅन कसा काय येईन या ठिकाणी लेस दॅन मोर दॅन ही कम्पेरेटिव्हच्या रचना आहेत बरोबर की नाही म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हो वन ऑफ द ची रचना केव्हा येते सॉरी वन ऑफ द रचना जर असेल तरच इकडे व्हेरी फ्यू वापरतो हे कसं आलं म्हणजे तसे हे तीन पर्याय तुमच्या चुकीचे सापडतात म्हणून एकच पर्याय उरतोय आणि तो तो, तो बरोबरच आहे अर्थाप्रमाणे बरोबरच आहे लक्षात म्हणजे या पद्धतीने उत्तर शोधायला शिका आल लक्षात म्हणजे मी प्रत्येक वेळेला सांगत नाही ह्याच गोष्टी पाहायच्या परंतु जर नियम माहीत नसेलच तर तुम्ही बाकीचे पर्याय देखील चेक करा माहीत असेल तर तुम्ही उत्तर बरोबर देताच आहे त्यात नो डाऊट पुढे बघा देअर इज नथिंग ग्रेटर दॅन नथिंग ग्रेटर दॅन म्हणजे त्याच्यासारखं काहीच ग्रेट नाही द फ्रीडम ऑफ द ह्युमन स्पिरिट इन द वर्ल्ड म्हणजे जे फ्रीडम ऑफ ह्युमन स्पिरिट आहे मानवाचं जे काही ज्याला आपण म्हणूया स्वातंत्र्य आहे त्याच्या इतकं दुसरं काहीच ग्रेट नाही या जगामध्ये म्हणजे फ्रीडम ऑफ ह्युमन स्पिरिट हेच एकमेव कसं आहे ग्रेट आहे म्हणजेच थोडक्यात आपण म्हणू शकतो हे वाक्य सर्वश्रेष्ठ घटक इंडिकेट करत कुठलं सर्वश्रेष्ठ घटक आता ज्यावेळी तुम्हाला वाक्यामध्ये सर्वश्रेष्ठ घटक इंडिकेट करत असेल तर एक लक्षात ठेवायचं वाक्य सुपरलेटिव्ह मध्ये घेताना आपल्या त्या आप पद्धतीचा कंटेंट घ्यायचा इथं पाहायचं आपल्याला द फ्रीडम ऑफ ह्युमन स्पिरिट इज ग्रेटर दॅन एनिथिंग एल्स इन द वर्ल्ड आता तुम्हीच पहा तुम्हालाच माहिती आहे की सुपरलेटिव्ह डिग्री विचारलेली आहे मग ग्रेटर दॅन हे कंपॅरेटिव्ह फॉर्म का विचारला वाक्याचा विशेषणाचा चालेल का नाही पहिला पर्याय इथेच गेला नथिंग इज ॲज ग्रेट ॲज द फ्रीडम ऑफ ह्युमन स्पिरिट इन द वर्ल्ड इथे ॲज ॲज विशेषणाचं मोड रूप कुठल्या डिग्रीत येतं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येतं तुम्हाला सुपर लेटिव्ह सांगितली चालेल का नाही अरे सुपरलेटिव्ह मध्ये विशेषणाची डिग्री ग्रेटची ग्रेटेस्ट पाहिजे होती इथं एज ऍज मध्ये आल्यामुळे हे उत्तर चुकलं एवढं तर सेन्स आहे आपल्याला रिडिंग करताना एवढं तर तुम्हाला आठवतंय उत्तर चुकण्याचा काहीच संधी राहत नाही तुमची एवढं तर लोक लक्षात येतं की अरे ॲज ॲज हे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये घेतो विशेषणाचं मोड रूप पॉझिटिव्ह डिग्रीत येतं सुपर लेटिव्ह डिग्रीत कसं येईल ओके पुढे बघा द फ्रीडम ऑफ द फ्रीडम ऑफ ह्युमन स्पिरिट इज इन द वर्ल्ड द ग्रेटेस्ट थिंग द फ्रीडम ऑफ द ह्युमन स्पिरिट इज इन दिस वर्ल्ड द ग्रेटेस्ट थिंग आता रचना वाक्याची तुमची जी आहे ही जरा थोडीशी चुकलेली आहे म्हणजे रचनेच्या दृष्टीनं भले दिलेले बघा द ग्रेटेस्ट थिंग तरी रचना ह्या वाक्याची चुकीची आहे हा पहिल्या देखील चुकला चौथा पर्याय बघा द फ्रीडम ऑफ द ह्युमन स्पिरिट इज कारण क्रियापदाच्या नंतर आपण लगेचच विशेषणाचं रूप वापरतो द ग्रेटेस्ट थिंग इन द वर्ल्ड हे वाक्य बरोबर आहे लक्षात लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही एखादी डिग्री बनविताना तर ज्यावेळेस तुम्ही वाक्यात क्रियापद घेता तर क्रियापदाच्या नंतर लागलीच आपल्याला विशेषणाचं ते रूप वापरावं हो लागतं ठीक आहे तसं या अर्थानं तुमचं चार नंबरचं उत्तर तुमचं बरोबर आहे असे बारकावे पहात चला ह्या वेगवेगळ्या अँगल हेच लक्षात ठेवू हे पेपरचे अँगल आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ह्या न प्रश्नाचे उत्तर शोधावी लागतात जर तुम्हाला नियमाच्या आधारे उत्तर जर नाहीच एखाद्या वेळी शोधता आलं तर असं लॉजिकली तुम्ही उत्तर शोधू शकता ठीक आहे यासाठी थोडं बेसिक नॉलेज तुमच्याकडे आहे आलं लक्षात पण प्रत्येक वेळेला हाच फॉर्मॅट उपयोगी पडत नाही म्हणून नियम माहीत ठेवाच इन केस नाहीच लक्षात आलं तर हा अप्लाय करा ठीक आहे पुढे पाहायचंय आता आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे विच ऑफ द ऑल्टरनेटिव्ह ओल्ड बी इक्वी व्हॅलंट टू द फॉलोविंग सेंटेन्स इक्वी व्हॅलंट विचारलेलं आहे कसं इक्वी व्हॅलंट आता लक्षात ठेवायचं इक्वी व्हॅलंट म्हणजे समान अर्थाचे मग आता एक वाक्य दिलेलं आहे आय एम ॲज स्ट्रॉंग ॲज ही आय आणि ही ह्या दोन सर्वनामांमध्ये तुलना केलेली आहे आणि तुलना कशावर झालेली आहे स्ट्रॉंग ह्या विशेषणावर झालेली आहे ॲज ॲजमध्ये विशेषणाचं मूळ रूप आलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीतलं आहे आता वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीतलं आहे दोनच व्यक्तींमध्ये तुलना झालेली आहे म्हणून आपल्याला पुढे एक तर कंपेरेटिव्ह डिग्रीतलं वाक्य बनवता येईल ठीक आहे मग आता कम्पेरेटिव्ह डिग्रीतलं वाक्य बनवताना काय करायचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की पहिला घटक शेवटी घ्या दुसरा घटक सुरुवातला घ्या सुरुवातीला घेतला आपण ही घेतला आपण ही त्याच्यानंतर आयच्यानंतर एम येतो वर्तमान काळात हिच्यानंतर ईज येतो मूळ वाक्य पॉझिटिव्ह असेल तर दुसरं वाक्य निगेटिव्ह करा या वाक्यपद निगेटिव्ह वर्ड आलेला नाही म्हणून पहिला पर्याय चुकला हे इज नॉट आलेलं आहे हे तिथपर्यंत बरोबर आहे स्ट्रॉंगर दॅन आय पहिला घटक शेवटी जोडून दिला दुसरा घटक सुरुवातला घेतला क्रियापद घेतलं आणि निगेटिव्ह वर्ड घ्यायचा आहे कारण पॉझिटिव्ह वाक्य पहिलं ॲफर्मेटिव्ह वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणून दुसरं वाक्य निगेटिव्ह होतं पहिलं वाक्य जर निगेटिव्ह असतं तर दुसरं वाक्य पॉझिटिव्ह आलं असतं का प्रिया ठिकाणी दोनच घटकांमध्ये तुलना केलेली आहे त्यामुळे अशा वाक्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह कम्पेरेटिव्ह आणि कम्पेरेटिव्ह पॉझिटिव्ह होत असतं दोनच घटकांमध्ये तुलना असल्यामुळे वाक्याची सुपरलेटिव्ह डिग्री होत नाही ठीक आहे म्हणून आपला जो निगेटिव्ह वर्ड जो आहे हा वाक्यामध्ये क्रियापदाच्या नंतर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर लगेचच क्रियाविशेषणाचं रूप घ्यायचं आहे आणि पहिला घटक जोडायचा आहे अर्थाप्रमाणे पहिलं सॉरी दोन नंबरचं वाक्य हे बरोबर आहे ठीक आहे मग ह्या बाबी तुम्ही नोटीस करा ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर पाहिल्या तर तिसरं आणि चौथ्या उत्तर तसे चुकीचंच आहे बरोबर आहे चौथ्या विषयच नाही जर तीन उत्तर चुकीची जर असती तरच चौथ्याला डॉट देता आला असता तिसरं चुकीचं आहे हे लक्षात ठेवा पण पर्याय क्रमांक दोन उत्तरामध्ये तुम्ही देऊ शकता आता या ठिकाणी परत पाहायचं आहे तसंच वाक्य दिलेलं आहे विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा दोन हजार पंधराला आलेला आहे चूज द ऑल्टरनेटिव्ह दॅट इज द करेक्ट इक्विट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आता परत परत तो शब्द येतोय म्हणून मित्रांनो हा शब्द फार लक्षातच ठेवायचा विसरून जाऊ नदी इक्विव्हॅलंट इक्वी व्हॅलंटचा अर्थ होतो समान अर्थाचे काय समान अर्थाचे मग जर वाक्य एका डिग्रीतलं असेल तर त्याच अर्थाचे दुसऱ्या दोन डिग्री ज्या आहेत त्यातलं कुठलंही वाक्य चालेल आता हे वाक्य बघा लीड इज द हेवीएस्ट ऑफ ऑल मेटल्स ऑफ ऑलची रचना आली म्हणजेच वाक्य सर्वश्रेष्ठ घटक दर्शवलेला आहे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीतलं आहे मग जर वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीतलं असेल आणि त्याच्या इक्वी शोधायचं म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री पण चालेल आणि कंपेरेटिव्ह डिग्री पण चालेल ह्या दोन्हीमधलं पण वाक्य चालेल लक्षात ठेवा आता जर आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुमच्या सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ऑफ ऑलची रचना म्हणजे सर्वश्रेष्ठ जर घटक जर असेल लक्षात ठेवायचं आहे तर तुमची पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात ही आपण मोस्टली आपल्याला नो अदरनं करावं लागते बरोबर एक नाही मग आपल्याला तशा पद्धतीनं पाहायचं आहे पहा लीड इज ॲज हेवी ॲज ऑल अदर मेटल्स अर्थ दिलाय आहे की मेटल्स लीड आहे सगळ्यात जास्त हेवी आहे आणि पहिला पर्याय दिला जातो लीड जो आहे हा बाकीच्या धातून इतकाच हेवी आहे अर्थात बदल होतो आणि तसे वाक्य चुकीचं आहे कारण नो ऑर्डरने सुरुवात व्हायला पाहिजे होती चुकलं दुसरं घ्या लीड इज ऑल ऑदर मेटल या ठिकाणी ऑल ऑदर चालतो तसंच एनी ऑदर देखील चालतो तुमचा दुसरा जो पर्याय हा बरोबर आहे कारण इथं कम्पॅरेटिव्ह डिग्रीतली रचना दिलेली आहे लीड इज घेतलेला आहे ले क्रियापदाच्या नंतर लगेचच विशेषणाचा रूप घ्यायचा आपल्याला हेवी Than, हेवी दॅन आणि पुढं सगळ्यांपेक्षा तोच हेवी आहे म्हणून त्याच्या इतकं दुसरं कोणीच नाही म्हणून ऑल ऑर्डर घेतला आणि करता जोडून दिला सॉरी उरलेला भाग जोडून दिला लक्षात इथं व्हेरी हेवी वापरायची काही गरजच नव्हती कारण विशेषणाचं रूप आपल्याला घ्यायचं या ठिकाणी दॅन आले म्हणजे विशेषणाला रूप घ्या हेव्ियर कम्पेरेटिव्ह फॉर्म मधले विशेषण अपेक्षित होतं इथं व्हेरी हा डिग्री ॲडवर का घेतला तुम्ही नाही चालत आणि चौथ्याचं येतच नाही तर दुसरं बरोबर आहे तर चौथ्याचा विषयच राहत नाही बघा या पद्धतीनं डोकं चला थोडं थोडं काही गोष्टी तुम्ही डोक्यात घ्या समजून घ्या ट्रिक्स ज्याला आपण ज्याला आपण म्हणतो ही स्पर्धा परीक्षा आहे मित्रांनो लक्षात ठेवा इथं काही तुम्हाला काही गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत ही स्पर्धा परीक्षा आहे तुम्हाला जितकं नॉलेज अप्लाय करता येईल तितकं नॉलेज अप्लाय करून तुमची उत्तरं अचूक द्या त्याचबरोबर कधी कधी वेळे काही ट्रिक्स वापरून देखील तुम्ही उत्तरं शोधू शकता ठीक आहे कारण इतकं नॉलेज वास्ट असतं इतक्या संकल्पना तुम्ही फक्त एकच विषय अभ्यासत नाहीये तुमच्या समोर बरेच विषय अभ्यासासाठी असतात बरोबर एक नाही साहजिकच एखादा विषय एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत थोडी कमजोरी असू शकतो किंवा काही घटक एखाद्या विषयातले कमजोर असू शकतात त्याने वारंवार वाचून देखील त्याला समजू शकत नाहीये किंवा त्याला एखादा घटक चांगला समजलेला असून देखील थोडासा प्रश्न क्लिष्ट असू शकतो समजायला अवघड असू शकतो मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्याने लगेच उत्तर सोडून देण्याऐवजी काही लॉजिक बिल्डअप करून अशा ट्रिक्स वापरून उत्तर तुम्ही शोधू शकता आणि असे उत्तर जवळपास बरोबर येतात मित्रांनो कारण काही गोष्टी लगेच लक्षात येतात आपल्याला याच्यामध्ये ये चुकण्यासारखी संधी नाहीच राहत म्हणून ह्या गोष्टी पाहत चला ठीक आहे आता बघा हे वाक्य पण रिपीट झाले बरेच रिपीटेशन ह्या प्रश्नांमध्ये आहेत आणि मी काय कुठले काही प्रश्न ड्रॉप केलेले नाहीत की सर सोपे सोपे घेतात आणि अवघड सोडतात असं काही नाही हे जे पेपर घेतलेले तुम्ही हे पेपर एकदा चाळून पाहा तुम्हाला एवढेच प्रश्न सापडतील ह्या पेपर्समध्ये आल लक्षात त्यामुळे मी सर्रास पेपर घेतलेले आहेत याच्यात कुठले असे डिलीट केले नाही किंवा अवघड सोडले अशातला भाग नाही सर्व घेतलेले शेक्सपियर इज द ग्रेटेस्ट ऑफ इंडियन ड्रामॅटिस्ट द ग्रेटेस्ट आलेला आहे ऑफ इंडियन ड्रामॅटिस्ट या ठिकाणी पण तुमच्या वाक्यामध्ये अशा रीतीने काय केलेलं आहे मला सांगा एकदा या ठिकाणी तुमच्या वाक्यामध्ये अशा रीतीने ग्रेटेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री वापरलेली आहे लक्षात तुम्हाला विचारलेले वाक्यामध्ये कंपेरेटिव्ह डिग्री तुम्हाला शोधायची आहे आता जेव्हा तुम्ही कंपेरेटिव्ह डिग्री शोधताय नीट लक्षात ठेवायचं आहे आता कंपेरेटिव्ह डिग्री कशी येते कंपेरेटिव्ह डिग्री मधले विशेषण कसे येतं ते पण तुम्ही पाहायचे चेंज इन टू द कंपेरेटिव्ह डिग्री आता बघा शेक्सपियर इज ॲज ग्रेट ॲज ऑदर इंग्लिश ड्रॅमॅटिस्ट ॲज ग्रेट ॲज हे वाक्य कुठल्या डिग्रीत येतं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येतं बरोबर एक नाही विशेषणाचं मूळ रूप पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येतं शेक्सपियर इज द ग्रेटेस्ट जस्ट मिनिट हा शेक्सपियर इज द ग्रेटेस्ट इंग्लिश ड्रॅमॅटिस्ट आता हेच वाक्य परत या ठिकाणी दिलेलं आहे ग्रेटेस्ट ऑफ होतं या ठिकाणी ग्रेटेस्ट इंग्लिश ड्रॅमॅटिस्ट दिलेला आहे तिसर वाक्य दिलेलं आहे शेक्सपियर इज द बेस्ट इंग्लिश ड्रॅमॅटिस्ट कंपेरेटिव्ह डिग्री विचारलेली परत सुपरलेटिव्ह डिग्रीतली विशेषण का घेतली जातात आणि शेक्सपियर इज ग्रेटर दॅन एनी अदर इंग्लिश ड्रॅमॅटिस्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेक्सपियर इज ग्रेटर दॅन बघा शेक्सपियर इज द ग्रेटेस्ट ऑफ इंग्लिश ड्रॅमॅटिस्ट इंग्लिशमध्ये ड्रॅमॅटिस्ट भरपूर आहेत त्यांच्यामध्ये शेक्सपियर हा ग्रेटेस्ट होता त्याच्या इतका ग्रेट नव्हता त्याच्यामुळे तुम्ही सुपरलेटिव्ह सॉरी कंपेरेटिव्ह डिग्री करताना आपल्याला विशेषण जे आहे ते जनरली कंपेरेटिव्ह फॉर्ममध्ये घ्यायचं आहे शेक्सपियर इज ग्रेटर दॅन इज एनी ऑदर घेतलेला आहे ऑल ऑदर एनी ऑदर चालतो बरोबर की नाही एनी ऑदर इंग्लिश ड्रॅमॅटिस्ट तर इथं पर्याय क्रमांक जो आहे चार नंबरचं वाक्य तुमचं बरोबर आहे पर्याय क्रमांक डी ओन डीला मार्क करू शकताय या पद्धतीनं तुम्ही छोट्या छोट्या बाबी ज्या आहेत टू कंपेरेटिव डिग्री तुम्हाला इथं विशेषणाचं ईएसटी इथं पण सुपरलेटिव्ह यावरून तुम्हाला कळतं की पहिले तीन तर नाहीच येत मग चौथ्याला ट्राय करून बघा चौथा तुमचं कदाचित बरोबर असेल कदाचित तोही चुकीचं असेल तर मग ऑफला उत्तर देऊ शकता पण चौथा बरोबर आहे म्हणून तुम्ही चार नंबरचं वाक्य तुमचं बरोबर आहे पण पर पर्याय बाकी तीन नंबरचा आहे आता इथं पण थोड्या ट्रिक्स लक्षात ठेवा जनरली थोडीशी जम्बलिंग होते विद्यार्थ्यांनी थोडंसं प्रेशराईज झालेलं असतं बरेच प्रश्न आहेत वेळ कमी पडतो मग अशा वेळेस काय म्हणतो अरे चार नंबरचं वाक्य बरोबर ना पडदशी चार नंबरला डॉट देऊन टाकतो हे तुमची सिले मिस्टेक होऊ शकते कारण चार मध्ये तसा पर्याय नाहीये कारण मुख्य पर्याय हे दिलेले आहेत आणि त्यांच्यानंतर प्रश्नांच्या उत्तरासाठी वेगळे पर्याय दिलेले आहेत यांच्या आधारे यांना पण तुम्ही ट्राय करा नीट समजून घ्या तर तुमचे उत्तर जे असणार आहे ते तुमची बरोबर येणार आहे म्हणून तुम्ही काळजीपूर्वक उत्तर द्यायचं आहे डॉट देताना एक्झॅक्टली पर्याय नीट चेक करा आणि उत्तर द्या पुढचा जर दिलेला आहे बघा द कम्पेरेटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स तर वाक्यामध्ये तुम्हाला कम्पेरेटिव्ह डिग्री शोधायची मुंबई इज ॲज रिच सॉरी मुंबई इज अ रिच सिटी ऑफ इंडिया मुंबई इज अ रिच सिटी म्हणजे मुंबई कशी एक रिच सिटी आहे हे आता ह्या वाक्यामध्ये काही सुपरलेटिव्ह डिग्री डिग्री बरोबर आहे बरोबर नाही आता मुंबई ही रिच सिटी आहे पण याचा अर्थ असा होत नाही की मुंबई एकमेव रिच सिटी आहे नाही होत बरोबर की नाही मग आता या ठिकाणी पाहायचंय आता की तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय मुंबई इज अ रिच सिटी मुंबई इज वन ऑफ द रिचेस्ट सिटी इन इंडिया तुम्हाला कुठली डिग्री विचारली आहे कम्पेरेटिव्ह डिग्री विचारलेली मग आता या ठिकाणी रिचेस्ट चालेल का हे सुपरलेटिव्ह फॉर्म झाला नाही पहिला पर्याय तुमचा गेला व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज रिच ॲज मुंबई ॲज ॲज मध्ये विशेषण स्वरूप कुठल्या डिग्रीत येतं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येतं इवन व्हेरी फ्यू सुद्धा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येतं हा पर्याय देखील इथंच गेला कारण आपल्याला कंपेरेटिव्ह शोधायचं आहे पुढं नो अदर सिटी इज ॲज रिच ॲज मुंबई या ठिकाणी पण आपल्याला ओके पॉझिटिव्ह डिग्रीतलं आहे कारण एज ॲज याच मध्ये विशेषणाचं मूळ रूप आलेलं आहे कम्पॅरेटिव्ह शोधायचं हे पण गेलं मग इथंच तुमचे तीन गेलेले पर्याय म्हणजे विचार करा तुम्ही का तुम्हाला कम्पॅरेटिव्ह सांगितले मग कंपेरेटिव्ह डिग्रीतले विशेषण का शोधता येत नाही लगेच उत्तर तुमचं क्लिअर होतं आता चौथं उत्तर आता एकच पर्याय राहिलेला आहे तरी पण ट्राय करून बघा कदाचित आपली पण अगोदरची उत्तर चुकू शकतात मुंबई इज रिचर दॅन मोस्ट ऑदर सिटीज इन इंडिया इथं रिचर द्यान आलेला आहे बरोबर आहे की नाही म्हणजे मोस्ट ऑदर सिटीज इन इंडिया ही रचना कंपेरेटिव डिग्रीतली बरोबर आहे म्हणजेच तुमचा पर्याय क्रमांक चार हा अगदी अॅक्युरेट आहे बघा इतक्या सोप्या सोप्या गोष्टी असतात इथे ट्रिक्स अप्लाय करतो अरे तीन पर्यायांमध्ये कंपेरेटिव डिग्रीतली विशेष नच आलेली नाही येत तर पहिले तीन पर्याय कसे असू शकतील हा पण एक लॉजिक तुम्हाला बिल्डअप करता येतो याच्या आधारे पण तुम्हाला उत्तरापर्यंत शोधता येतात जर नियम माहीत नसेल तर आणि नियम जर माहीत असेल तर तुम्ही आमकाच उत्तर देणारच आहेत सेंटेंस बर या दोन्ही पण बाबी दोन्ही दृष्टीनं तुम्ही पाहू शकता उत्तर द्यायला ठीक आहे पुढचा जो आहे तो पाहायचा आहे आपल्याला लोकेट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस आपल्याला जे बरोबर जे वाक्य आहे ती ग्रॅमॅटिकली ती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे आता बघा द युनिकेस्ट फीचर ऑफ दिस व्हेकल इज इट्स गियर बॉक्स द मोस्ट या ठिकाणी तर युनिक केश दिलेला आहे जरा वेळ या ठिकाणी नोटीस करायचं तुम्हाला मी दाखवतो द युनिकेस्ट दुसरं वाक्य द मोस्ट युनिक फीचर ऑफ दिस व्हेकल इज इट्स गियर बॉक्स द युनिक फीचर ऑफ दिस व्हेकल इज इट्स गियर बॉक्स एक लक्षात ठेवायचं युनिक आपण नियमांमध्ये पाहिलेलं आहे युनिक हे जे विशेषण आहे हे आहे अशाच फॉर्ममध्ये ते सुपरलेटिव्ह मध्ये वापरतात म्हणजे आहे असं ते मध्ये दिसतं ते त्यामुळे या शब्दाला हे वाक्य जे आहे हे तुम्ही सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये चुकूनही वापरायचं नाही काय सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आणि कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये युनिक सारखे विशेषण परत वापरायचं नाही त्यामुळे आहे असं ते ठेवायचं आले लक्षात त्यामुळे लक्षात ठेवायचं युनिकला मोर युनिक द मोस्ट युनिक किंवा युनिकेस्ट अशा प्रकारच्या रचना म्हणजे अशा प्रकारचे प्रत्येक जोडायचे नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे पहिल्या मध्ये द युनिकेस्ट ही रचना चुकीची आहे अरे युनिकला ईएसटी प्रत्यय जोडायचा नसतो त्यामुळे सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये हे वापरायचं नाहीये त्यामुळे पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय दोन्ही पण चुकलेले परत एकदा ऐका युनिक हे विशेषण सुपरलेटिव्ह कम्पेरेटिव्ह फॉर्म मध्ये वापरत नाहीत त्यामुळे युनिकच्या अगोदर द मोस्ट युनिक युनिकेस्ट किंवा मोर युनिक अशा प्रकारच्या रचना चालत नाहीत त्यामुळं पहिला दुसरा चुकला तर पहिला सॉरी पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे तर युनिक फीचर ऑफ धिस व्हेकल इज इट्स बॉक्स युनिक शब्द आहे असाच वापरायचा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन ला तुम्ही या ठिकाणी मार्क केले आलं लक्षात पुढच्या याच्याकडे जायचे आपल्याला प्रश्नाकडं या ठिकाणी पहा ही इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉईज इन द क्लास वन ऑफ द च्या रचनेनंतर येणारं नाम अनेक गोष्टी आलेला आहे वाक्यात वन ऑफ द ची रचना आहे महाराष्ट्र वनसेवा दोन हजार चौदाचा आलेला प्रश्न आहे या ठिकाणी आहे द द हॅज बिलो म्हणजे हे सुपर हे वाक्य परत चेंजिंग डिग्री ऑफ द अंडरलाईन ऍडजेक्टिव्ह म्हणजे वाक्य जे दिलेलं आहे या वाक्यातील ऍडजेक्टिव्हची ची डिग्री बदला म्हणजेच काय मूळ वाक्य जर सुपरलेटिव्हचं आहे तर पर्यायांमध्ये एकतर तुम्हाला पॉझिटिव्ह शोधायचं किंवा कम्पेरेटिव्ह शोधायचे असं स्पेसिफाईड केलेलं नाहीये का पॉझिटिव्हच शोधा किंवा कम्पेरेटिव्हच शोधा चेंज द डिग्री म्हणजेच काय तर सुपर लिटिव्ह जर दिलेलं आहे तर एक तर तुम्हाला पॉझिटिव्ह शोधायचा आहे किंवा कंपेरेटिव्ह शोधायचा आहे दोन्हींपैकी कुठलंही असलं तरी चालेल तर या ठिकाणी पाहायचं आता ही इज टॉलर दॅन ऑल अदर बॉयज इन द क्लास तर या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे ऑल ची रचना आलेला आहे ही इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉय वन ऑफ द ची रचना आली म्हणजे तो अनेकांपैकी एक आहे वर्गामध्ये टॉल विद्यार्थी आहेत मुलं आहेत पण त्यांच्यापैकी तो एक आहे म्हणजे हा एकटाच टॉल आहे का नाही त्याच्यासारखे अजूनही काहीतरी म्हणजे कितीतरी विद्यार्थी ते टॉल असते मग तो एकटाच टॉलेस्ट आहे असं नाही त्याच्यामुळे जर वाक्याची पॉझिटिव्ह डिग्री जर करायची असेल तर सुरुवात तुम्हाला फ्यू न करावी लागली असती बरोबर आहे की नाही आणि जर ते जर वाक्यामध्ये जर अशा रीतीनं जर कम्पेरेटिव्ह डिग्री जर बनवायची असती तर ह्या वाक्यामध्ये मार्कर आला असता तुमचा मोस्ट ऑदर लक्षात ठेवा ऑल ऑदर चालत नाही पहिला पर्याय या ठिकाणी गेला एनी ऑदर देखील चालणार नाही कारण जर वाक्य सर्वश्रेष्ठ घटक असेल तर एनी ऑदर येतो नो ऑदर दो वन पण चालणार नाही कारण तो आणिकांपैकी एक आहे म्हणून तिसरा पर्याय चेक करा ही इज टॉलर दॅन मोस्ट ऑदर बॉईज इन द क्लास हे उत्तर तुमचं बरोबर आहे तिसरा पर्याय बरोबर वाक्य बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक सी मध्ये पण तोच दिलेला आहे म्हणून उत्तर तीनला मार्ग द्या नीट ऐका ही इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉईज इन द क्लास क्लासरूम मध्ये जेवढे काही बॉईज आहेत त्यांच्यापैकी जी काही मुलं टॉल आहेत त्या टॉल मुलांपैकी हा एक आहे म्हणजेच असं की त्याच्या इतकेच काही विद्यार्थी टॉल आहेत तो एकटा टॉल नाही त्याच्या इतके अजून कोणीतरी आहेत तो अनेकांपैकी एक आहे आणि म्हणून मोस्ट ऑर्डरची रचना कम्पेरेटिव्ह मध्ये बरोबर आलेली या पद्धतीनं तुम्ही उत्तर शोधू शकता लक्षात ठेवा मार्कर पहा ऑल ऑदर येत नाही एनी ये ऑदर येत नाही हे ये पहिले दोन इथेच चुकले नो ऑदर पण येत नाही कम्पेरेटिव्ह मध्ये ह्या ह्या वाक्यरचनेमध्ये म्हणून लक्षात ठेवा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जर वन ऑफ द ची रचना असेल तर व्हेरी फ्यूची सॉरी पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात व्हेरी फ्यू न होते आणि कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेष नाच्यानंतर आपल्याला मोस्ट ऑदर हा मार्कर वापरायचा आहे किडला मोस्ट ऑदर म्हणजे हे बारकावे तुम्हाला जरी शोधता जरी आले ना तरी खूप झालं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे चेंज द डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो दिस इज द आयडियल सोल्युशन टू द प्रॉब्लेम आता परत एकदा युनिक सारखा शब्द दिलेला आहे आयडियल आयडियल हा जो शब्द आहे हा परत एकदा सांगतो कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जास्त वापरत नाहीत म्हणजे या आयडियलला द मोस्ट आयडियल द आयडियलिस्ट किंवा द मोर आयडियल अशा प्रकारची रचना वापरत नाहीत त्यामुळे इथं बघा द मोस्ट आयडियल अशी दिलेली आहे मोस्ट हा शब्द येणारच नाही द पहिला पर्याय चुकला द आयडियलिस्ट याचे सुपरलेटिव्ह फॉर्म बनतच नाही त्यामुळे दुसराही पर्याय चुकला दिस सोल्युशन इज सोल्युशन टू द प्रॉब्लेम इज मोर आयडियल हे कंपेरेटिव फॉर्म मध्ये वापरत नाहीये म्हणून हा पर्याय देखील तुमचा चुकलेला आहे लक्षात ठेवायचं आहे आणि दिस सोल्युशन ऑफ टू द प्रॉब्लेम इज आयडियलर आयडियल आता सांगितल्याप्रमाणे हे सुपरलेटिव्ह आणि कम्पेरेटिव्ह मध्ये येत नाही म्हणून हाही पर्याय चुकलेला आहे आता सगळे चुकलेले अशा वेळेस नन इज राईटला मार्क करा किती ट्रिकी प्रश्न विचारलेला आहे एखादा म्हणून अरे चार चार पर्याय दिलेले आहेत आणि तुम्हाला कम्पेरेटिव्ह डिग्री विचारलेली म्हणजे डिग्री बदलायला सांगितलेली पहिलं चुकलं ठीक आहे दुसरं चुकलं ठीक आहे तिसरं चुकलं तर जरा आपलं मन डळ म्हणतो अरे माझंच काहीतरी चुकते तरी धाडस करून तिसऱ्याला चुकीचं म्हणतो जेव्हा चौथा पर्याय पण चुकतो आता आपलंच काहीतरी चुकलेलं आहे म्हणजे इथं आपलाच आत्मविश्वास इथं संपलेला आहे म्हणजे आपण जे वाचलं ना याचा आपलाच आपल्यावर विश्वास नाही राहिलेला नियमांचा आपलाच आपल्यावर विश्वास नाही राहिलेला का असं होऊ शकत नाही की सगळेच्या सर पर्याय चुकीचे असू शकतात असू शकतात ना तसा उत्तर दिलेलं पण आहे न राईट आ? आयोग बरोबर तसा आन्सर पण देतो ना बरोबर हा हा पर्यायच नसता तर मग गोष्ट वेगळी होती आयोग शक्यतो चुकीची उत्तर अशा प्रमाणे देत नाहीये त्याच्यामुळे काही बाबी तुम्हाला नोटीस करायच्या नीट समजून घ्यायच्या आहेत की आपण आपल्या उत्तरावर ठाम असलं पाहिजे आपल्या मनात जर चलबिचल झाली आपलं मन जर असं अवस्थेत जर पडलं अरे हे उत्तर काही आहे तर मग लक्षात ठेवायचं ही स्पर्धा परीक्षा आहे इथं मनामध्ये जर अशी चंचलता निर्माण झाली उत्तरावर जर तुमचं स्ट्रॉंग डिटर्मिन्स नसेल तर तुमचं उत्तर चुकलं म्हणून समजा आणि लक्षात अरे इथं एकेका मार्क्समध्ये खूप काही असतं एक, एक मार्क हा गेम चेंजर असतो स्पर्धा परीक्षेमध्ये हे कॉलेजचे पेपर्स नसतात चाळीसला पास आहे एकोणचाळीस जर असेल तर शक्यतो एक मार्कचा टेकू देऊन त्याला पास करून टाकतात इथं तसं नाही एक मार्क हा गेम चेंजर असतो लक्षात ठेवा एक दोन हजार सोळा सतराच्या सालची गोष्ट आहे दोन मुलं होती आता मी नाव सांगत नाही परंतु एक इतकी कॉमन गोष्टी आहेत एका गावातली मुलं एकत्र अभ्यास करायला आलेली एकत्र अभ्यास करून दोघे प्री पास झाले एमपीएससी ची त्याच्यानंतर एकत्रच ती दोन मुलं मेस पण पास झाले आता प्रीचा जो स्कोअर फायनलला नाही त्यामुळे प्री जस्ट क्वालिफाईंग आहे पास झाले आले मेस मध्ये थोडासा डिफरन्स होता एक दोन मार्काचा पण दोघी क्वालिफाईड झाले आणि ज्यावेळी ते इंटरव्ह्यूला गेले इंटरव्ह्यू मध्ये दो दोघांच्या मध्ये दहा बारा मार्चची तफावत पडली किती मार्चची दहा बारा मार्चची तफावत पडली आणि एका मुलाला डेप्युटी कलेक्टरची पोस्ट भेटली आणि एका मुलाला त्याच्यानंतरची डीवाय एस पोस्ट भेटली लक्षात ठेवा एक काही मार्क्सचा डिफरन्स आहे पण पोस्टमध्ये इतकं बदल झाला लक्षात ठेवा तर जो डीवाय एस पी त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये ते शल्य राहिला अरे आम्ही एकत्र अभ्यास केला एकत्र झालेलो एकत्र एकत्र एक गेलो काही मुळे माझा मित्र डेप्युटी कलेक्टर झाला आणि मी काही मार्क्स कमी पाडल्यामुळे युनिटमध्ये एक एक मार्क्स हातच एक, एक, एक गेम चेंजर असतो लक्षात ठेवा एखादा मार्च सुद्धा तुमचं स्वप्न साकार करू शकतो आणि एखादा मार्च सुद्धा तुमच्या स्वप्नावर डायरेक्टली पाणी फिरवू शकतो त्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्याच घटकाला कमी लेखायचं नाही प्रत्येक प्रत्येक युनिट प्रत्येक छोटी छोटी संकल्पना तुमच्याकडे वेळ आहे आणि इतकं पण तुम्हाला ऍडव्हान्स करायची गरज नाही हे छोट्या छोट्या संकल्पना आहे आणि या शिकवल्या जातात हे सगळ्या पुस्तकांमध्ये दिल्या जातात मग प्रश्नपट तुमचा का लक्षात राहत नाही इतका वेळा आम्ही ज्याला आपण म्हणूया आम्ही पण मी तसेच बरेच एज्युकेटर आहेत पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ते सांगू कंटाळलेले अक्षरशः हे आहे हे आहे तरी तुम्ही वारंवार त्या जर चुका करत असाल तर हे चुकीचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला सांगतो हे छोट्या छोट्या संकल्पना नीट लक्षात घ्या समजत नसेल तर समजून घ्या विचारा परंतु क्लिअर करा हेच लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा आहे ही, ही। बाबतीत हलगजरीपणा करता कामा नये ठीक आहे पुढचा प्रश्नकडे जाऊयात आपण व्हेरी फ्यू ओपनिंग बॅट्समेन आर ॲज टॅलेंटेड ॲज गौतम या ठिकाणी पाहायचंय व्हेरी फ्यू आलेला आहे ओपनिंग बॅट्समेन आर ॲज टॅलेंटेड ॲज गौतम म्हणजे काही प्रमाणात काहीच बॅट्समन होते का ते गौतम इतके टॅलेंटेड होते आता टॅलेंटेड हा विशेषण आलेला आहे ॲज ॲज मध्ये वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीतला आहे आणि ज्यावेळेस व्हेरीफ्यू येतं त्यावेळेस निश्चित काही गोष्टी तुमच्या लक्षात येतं की जर वाक्यात व्हेरीफ्यू असेल अशा वाक्याचं सुपर लेटिव्ह डिग्री करताना तुम्हाला काय वापरायचं आहे नीट लक्षात घेऊन सांगा तुम्हाला वापरायचं आहे वन ऑफ द रचना आणि जर कंपेरेटिव्ह वापरायचं असेल कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेष नंतर मोस्ट ऑदर हा मार्कर वापरायचा आहे बस एवढं जरी लक्षात असेल ना तरी तुमचं उत्तर तुमच्या डोळ्यासमोरच क्लिअर आहे कशाला बाकीच्या गोष्टी पाहिजे पहा तुम्ही आता तुम्हाला विचारलेलं आहे तुम्हाला कम्पेरेटिव्ह डिग्री मध्ये कन्व्हर्ट करा गौतम इज मोर टॅलेंटेड दॅन एनी ऑदर नाही चालणार एनी ऑदर इथे चालत नाही एनी ऑदर हा मार्कर व्हेरी फ्यूच्या च्या मध्ये येत नाही पहिला पर्याय चुकला गौतम इज मोर टॅलेंटेड दॅन मेनी ऑदर आणि मोस्ट ऑदर तुम्हाला मी सांगितलेलं आहे मोस्ट ऑदर आणि मेनी ऑदर हे दोन्ही पुस्तकामध्ये दिलेले आहेत एकमेकाला ऑर परंतु आयोग जनरली मेनी ऑदरऐवजी मोस्ट ऑदरलाच पसंती देत आहे मोस्ट ऑदरच बरोबर द्या गौतम घेतला करता नंतर क्रियापद घेतलं इज क्रियापदाच्या नंतर लगेचच विशेषणाचं फॉर्म मध्ये रूप घ्यायचं आहे मोर टॅलेंटेड दॅन आणि त्याच्यानंतर आपल्याला फॉर्मच्या नंतर मोस्ट ऑर्डर हा मार्कर वापरून करता जोडून द्यायचा आहे बॅट्समॅन ह्या पद्धतीनं तुमचं तिसरं उत्तर बरोबर आहे आणि एनी ऑदर जो आहे हा एनी ऑर्धर हा याच्यामध्ये येत नाही तो जनरली सर्वश्रेष्ठ घटक जर असेल सुपरलेटिव्ह मध्ये तर येत असेल ठीक आहे तर ह्या बाबी नोटीस करा छोट्या छोट्या मार्कर छोट्या छोट्या संकल्पनांच्या आधारे आपण उत्तर पाहतो आहोत पुढे पाहायचं आहे दिस प्रपोजल इज युनिक आत्ता तुम्हाला युनिक वर मी चर्चा केलेली आहे की आसेल, 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 हे तुम्हाला डिग्री ऑफ कंपेरिजन म्हणजे डिग्री बदलायची आता युनिक हा जो शब्द आहे मी आत्ताच सांगितलं की तुमचा हा शब्द युनिक असेल आयडियल असेल सुप्रीम असेल हे जे शब्द असतात हे चुकूनही सुपरलेटिव्ह आणि कम्पेरेटिव्ह फॉर्म मध्ये वापरत नाहीत कम्पेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये वापरत नाहीत म्हणजेच याला ई आर प्रत्यय जोडायचा नाही हा एक बाब तुम्ही नोटीस करा याच्या अगोदर ईएसटी याच्यानंतर ईएसटी प्रत्यय जोडत नाही याच्या अगोदर मोर आणि मोस्ट हा शब्द येत नाही ह्या तीन चार गोष्टी लक्षात ठेवायच्या मग इथं पहा तुम्ही आता आ, किती छोटशी संकल्पना दिलेली आहे द मोस्ट युनिक चालेल का नाही युनिकेश चालेल का नाही मोर युनिक चालेल का युनिक कर चालेल का नाही सगळे चुकले पर्याय क्रमांक चार ला मार्क द्या जास्त चर्चा नको आता हा आय थिंक झालेला प्रश्न आहे नीट लक्षात ठेवून ऐकायचंय आता पुढे पाहायचंय आपल्याला रेनबो इज वन ऑफ द बेस्ट साईट्स इन नेचर आता इथे वन ऑफ द ची रचना आलेली आहे आणि तुम्हाला कंपेरेटिव डिग्री विचारलेली आहे परत एकदा सांगतो डिग्री डिग्रीमध्ये काय करायचं तुम्हाला आता वन ऑफ द ची रचना आहे आणि अशा वाक्याची कंपेरेटिव डिग्री करताना मोस्ट ऑदर हा मार्कर घ्यायचा आहे बस एवढंच लक्षात ठेवा आता मी जास्त चर्चा करत नाहीये पर्याय क्रमांक तीन मध्येच इथं मेनी ऑदर नको आहे तुम्हाला कंपेरेटिव्ह मध्ये विशेषणाचं मूळ रूप चालत नाहीये लग अलग लक्षात त्याच्यामुळं व्हेरी फ्यू हा पॉझिटिव्ह डिग्री देतो व्हेरी फ्यू म्हणजे हे दोन पर्याय इथेच चुकले मेनी ऑर्जर आणि मोस्ट मध्येच खरी कॉम्पिटिशन होती मेनी ऑदरला मोस्ट ऑदरला डॉट द्या तर मग सत्तावीसचं तीन उत्तर तुमचं बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहायचा आहे बँगलोर इज द मोस्ट ब्युटिफुल सिटी इन इंडिया द मोस्ट ब्युटिफुल म्हणजे ते सर्वश्रेष्ठ आहे आणि तुम्हाला विचारले पॉझिटिव्ह डिग्रीतलं काय विचारले तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीतलं वाक्य जर पॉझिटिव्ह डिग्री विचारली सर्वश्रेष्ठ घटक असेल सुपरलेटिव्ह मध्ये तर पॉझिटिव्हची डिग्रीची सुरुवाती नो अदर न होते विषय संपला हा लक्षात नो अदर सिटी इन इंडिया इज क्रियापदाच्या नंतर ऍज ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप घेऊन सब्जेक्ट जोडून द्या पहिलाच पर्याय बरोबर बाकीची न पाहिलेली आता हरकत नाही पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये मोर ब्युटिफुल दॅन कम्पेरेटिव्ह फॉर्म येईल का नाही चौथा पर्याय दे चुकला बेंगलोर इज ऍज ब्युटिफुल ॲज एनी ऑदर येईल का या ठिकाणी नाही येणार आले लक्षात मग ह्या गोष्टी तुम्ही नोटीस करायच्या या ठिकाणी एनिओर येतो पण हा एनिओर कंपेरेटिव्ह फॉर्म मध्ये येणार आहे पॉझिटिव्ह मध्ये येणार नाही दुसरं व्हेरी फ्यू हा जर सु, सु सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द ची रचना असती तरच व्हेरी फ्यू आला असा म्हणून हा पर्याय देखील गेला बस ह्याच गोष्टी लीड लक्षात ठेवा काय अवघड काय याच्यामुळे आले व्हेरी फ्यू आता व्हेरी फ्यू थिंग आर ऍज युजफुल ऍज ओड आता या ठिकाणी पण पाहायचंय आपल्याला सहाय्यक दोन हजार तेराच्या पेपर मधले प्रश्न आहे व्हेरी फ्यू आलेला आहे आणि तुम्हाला विचारलंय सिलेक्ट द ऑल्टरनेटिव्ह विच कॅन बी द करेक्ट कम्पेरेटिव्ह डिग्री कम्पेरेटिव्ह डिग्री मध्ये आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला मार्कर कुठला घ्यायचा आहे मोस्ट ऑदर घ्यायचं आहे विशेषणाच्या नंतर जो घटक विशेषणानंतरचा भागाने सुरुवात केली ओड इज घेतला क्रियापदाच्या नंतर विशेषणाचं रूप घेतलं मोर युजफुल दॅन युजफुलला ए आर जोडला जात नाही म्हणून मोर घेतला कम्पेरेटिव्ह फॉर्म मध्ये त्याच्यानंतर दॅन घेतला वूड इज मोर युजफुल दॅन मोस्ट ऑदर हा मार्कर घेतलेला आहे आणि वाक्य जोडून दिलेले आहे कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये ॲज मध्ये विशेषणाचं रूप येत नाही पर्याय चार नंबर चुकला एनी ऑदर वापरत नाही इथे पण चुकला आणि मेनी ऑदर रचना बरोबर आहे परंतु आयोग याला उत्तर देत नाही म्हणून पर्याय क्रमांक हा पण चुकला एकोणतीसचं परत एकदा सांगतो तीन नंबरचं उत्तर आहे पहा असे प्रश्न आहेत सगळे प्रश्नपत्रिका तुम्ही पहा हेच प्रश्न तुम्हाला दिसतील तिथं मी सगळे आयोगाचे क्वेश्चन पेपरच्या नावा सहित दिलेले तुम्ही क्वेश्चन पेपरही चेक करा तुम्हाला हेच दाखवतील तिथे त्यामुळे या, या पद्धतीने उत्तर शोधता आली पाहिजे पहिली गोष्ट तुम्ही बेसिक ग्रामर चांगलं करायचं आहे ठीक आहे बेसिक कंटेंट चांगला करायचं आहे त्याच्या आधारे उत्तर द्यायचे आहे जर इन केस काही डाऊट राहिले तर ह्या ट्रिक्सच्या आधारे उत्तर द्या उत्तर क्लिअर होतील इगल फ्लाइज हायएस्ट ऑफ ऑल दर्ड हायएस्ट ऑफ ऑल म्हणजे त्याच्या इतकं उंच कुणीच उडू शकत नाही सगळ्यात हायएस्ट लेवलला हाच पक्षी ओढतो इगल बरोबर आहे आता दोन हजार बारा एस टीच्या पेपर मध्ये आलेला आहे चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री आत्ताच तुम्हाला सांगितलं मग पॉझिटिव्ह डिग्रीत करायचं म्हणजे काय या तुमचं वाक्यामध्ये काय दिलेलं आहे ऑफ ऑल ची रचना दिलेली आहे कितीची ऑफ ऑल ची रचना दिलेली आहे आता ऑफ ऑल ची ईगल फ्लाईज हायएस्ट ऑफ ऑल दी बर्ड नो ऑदर बर्ड तर पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे नो ऑदर बर्ड फ्लाय ॲज हाय ॲज हाय इगल व्हेरी फ्यू बर्ड फ्लाय ॲज हाय ॲज इगल सम अदर इगल सॉरी सम ऑदर बर्ड फ्लाय ॲज हाय ॲज इगल आणि इगल फ्लाईज हायर दॅन एनी ऑदर आता तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री विचारली वाक्यात सुपरलेटिव्ह मध्ये ऑफ ऑलची रचना आहे सर्वश्रेष्ठ घटक इंडिकेट केलेला आहे बरोबर आहे ब त्याच्या इतकं कुणी उडतं का नाही मग आता इथं पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात तुम्ही नो ला करायची व्हेरी फ्यू केव्हा येतो वन ऑफ द रचना असेल तेव्हा सम ऑदर नाही ना ना चालणार या ठिकाणी आणि हायर दॅन द मध्येच येते लक्षात ठेवा तुमचं उत्तर तीसचं एक नंबर आलेलं आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात या ठिकाणी पाहायचं आहे लीड इज हेवियर दॅन एनी ऑदर मेटल एनी ऑदर आलेला आहे या ठिकाणी कुठलं एनी ऑदर आणि वाक्य आहे कम्पॅरेटिव्ह फॉर्म मधलं आता तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री विचारलेली एनी ऑदर म्हणजे तुम्हाला त्याच्या इतकं कुणी आहे का नाही म्हणजे सुरुवात करायची नो ऑदर नो ऑदर सर्वश्रेष्ठ घटक आहे नो ऑदर मेटल इज ॲज हेवी ॲज लीड हेच उत्तर बरोबर आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सुपरलेटिव्ह मधलं फॉर्म येत नाहीये त्यामुळे पर्याय क्रमांक दोन चुकलेला आहे लीड इज लाईट मेटल लाईट असं कसे येणार आहे ते हेव्हिअर दिलेलं लाईट कोण घेतलं तुम्ही हाही पर्याय जर चुकलेला आहे दोन गेले आणि पहिला जर बरोबर असेल तर चौथ्याचाच काही विशेष राहत नाही पर्याय क्रमांक एक तुमचा बरोबर आहे आणि पुढे दिलेलं आहे बघा नो आदर मूव्ही नीट व्यवस्थित आहे का नो आदर मूव्ही ऑन करियर चॉईस इज ॲज गुड ॲज दी थ्री इडियट नो आदर केव्हा वापरतात त्याच्या इतकं दुसरं कोणीच नाही सर्वश्रेष्ठ मग तुम्हाला काय विचारलंय सुपरलेटिव्ह मग सुपर मध्ये ऑफ ऑलची रचना तुम्हाला वापरायची आहे कुठली रचना वापरायची आहे ऑफ ऑल ची आणि सुपरलेटिव्ह डिग्रीतलं विशेषण वापरायचं आहे बघा सो गुड ऑन करे चॉईस ॲज सो गुड म्हणजे विशेषणाचं मूळ रूप येतं का सुपरलेटिव्ह मध्ये नाही पहिला पर्याय इथच संपला बेटर देन येईन का हे कम्पेरेटिव्ह फॉर्म मध्ये सुपरलेटिव्ह मध्ये येत नाही दुसरा पर्याय चुकला बरोबर की नाही पुढे पाहायचं आहे थ्री इडियट्स इज द बेस्ट मूवी ऑन करियर चॉइस द बेस्ट हे बरोबर या ठिकाणी तुम्हाला सुपर पण दिलेलं आहे आणि ऑफ ऑल हा शब्द उच्चार नाही आहे परंतु अर्थाप्रमाणे सुप्रीम म्हणजे एकच घटक दिलेला आहे सर्वश्रेष्ठ आणि थ्री इडियट्स इज अ गुड मूवी ऑन करिअर चॉईस तुम्ही सांगा गुड हे विशेषण हे सुपरलेटिव्ह मध्ये वापरेल का नाही गुड बेटर बेस्ट वापरायला पाहिजे ह्या पर्यानुकडं पाहिलं जरी लक्षात येतं अरे सुपर लेटिव्ह मध्ये गुड हे विशेषण बेस्टमध्ये घ्यायला पाहिजे उरलेल्या तीन मध्ये तर दिलेलाच नाहीये हा पण एक पद्धत तुम्हाला उत्तर चेक करण्याची आहे लक्षात या पद्धतीने देखील उत्तर तुम्ही चेक करू शकता कारण गुड बेटर बेस्ट असणार हा एकच पर्याय दिलेला आहे तिन्हीमध्ये तसे दिलेले दिले नाहीये या पद्धतीने देखील उत्तर देऊ शकता म्हणजे ह्या मेथड तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायच्या मित्रांनो मला वाटतंय असे मी अनेक प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत तुम्ही व्यवस्थित पहा दोन हजार अकरा पर्यंतच्या ही क्वेश्चन पेपर्स या ठिकाणी मी घेतलेले आहेत तर ह्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर जी आहेत ती द्यायची आहेत दोन गोष्टी तुम्हाला मेन कंटेंट व्यवस्थित समजून घ्यायचं आहे मेन कंटेंट म्हणजेच काय तर डिग्री जे उत्तर येतं तर डिग्री म्हणजे काय डिग्रीचे प्रकार एका वाक्यातलं दुसऱ्या वाक्यात डिग्रीत बदल करत असताना वाक्यरचनेमध्ये होणारा बदल आणि वाक्यामध्ये स्पेसिफिक जे शब्द वापरले जातात त्या स्पेसिफिक शब्दांना मी मार्कर वर्ड म्हणतो हे मार्कर वर्ड कुठल्या डिग्रीत येतात ते एक लक्षात ठेवायचं आहे आणि एक वाक्य दुसऱ्या वाक्यामध्ये ट्रान्सफॉर्म करताना पॉझिटिव्ह कम्पेरेटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्रीचे जे विशेषण आहेत हे विशेषणाचे रूप लक्षात ठेवायच्यात हा लक्षात या सगळ्या गोष्टींच्या आधारे तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरही मी सांगितल्या पद्धतीने देत आहे मला वाटतंय आजचा जो लेक्चर आहे तुम्हाला समजलेला असणार आहे आणि तुम्हाला या लेक्चरच्या निमित्तानं एक छोटेशी अनाऊन्समेंट पण मला करावीशी या ठिकाणी वाटते की माझं लवकरच इंग्लिश ग्रॅमर इंग्लिश वोकॅबलरी आणि कॉम्प्रिहेन्शन याच्या संदर्भात विश्लेषणाचं एक मी पुस्तक मी सध्या लिहितो आहे फायनल स्टेजमध्ये आलेले पुस्तक ते थोडंसं ज्या पद्धतीनं मी विश्लेषण करतो आहे अगदी त्याच पद्धतीनं जर एखादं उत्तर जर बरोबर असेल तर उत्तर बाकीची चुकीची का हे पण त्या पुस्तकामध्ये मी विशेष करून नमूद करून दिलेलं आहे तर येत्या काही दिवसांमध्ये येत्या काही काळामध्ये माझं जे काही येणारं जे काही पुस्तक आहे विश्लेषणाचं इंग्लिशचं स्पेसिफिक मी फक्त इंग्लिशचंच विश्लेषण घेतो आहे त्याला दुसरा विषय अटॅच केलेला नाही आहे तर एक अगदी मास्टर कॉपी म्हणून मी ती मार्केटमध्ये मी नव्यालाच लाँच करतो आहे ठीक आहे तर मी ज्या पद्धतीने विश्लेषण करतो आहे हे ओरली जरी असेल तरी रिटर्न स्वरूपामध्ये त्याला अतिशय बेस्ट क्वालिटीचं मटेरियल मी त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे आणि अतिशय सिम्प्लिफाईड अगदी नवीन विद्यार्थी असू द्या जुना विद्यार्थी जो जरी काही वर्ष अभ्यास केलेला असू द्या प्रत्येकाच्या समस्यांवर अगदी रामबाण उपाय प्रश्नांचं ज्याला आपण म्हणूया त्या उत्तरांमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे गेली एक दीड वर्षांपासून प्रचंड मेहनत त्या पुस्तकावर मी घेत आलेलो आहे आणि आता एक आनंदाची बातमी का ते आता फायनल स्टेजमध्ये आलेला आहे लवकरच त्याला मी फायनल करून ते तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर अपेक्षा आहे येणाऱ्या माझ्या पुस्तकाची ज्यावेळेस ते पुस्तक आहे निश्चितच ते पुस्तक मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करेन तोपर्यंत हे जे काही आपले लेक्चर सिरीज आहे ह्या लेक्चर सिरीजला तुम्ही अशा रीतनं अटॅच राहा जास्तीत जास्त मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो हो, आहोत तो जास्तीत जास्त तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा तर या लेक्चरमध्ये आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये या ठिकाणीच थांबायचं आहे आता उद्या आपण या लेक्चरमध्ये निश्चितच वर्ब या घटकाला आपल्याला सुरुवात करायची एक खूप मोठा घटक आहे हा संपूर्ण इंग्लिश मध्ये एक कॉमन घटक कुठला असेल तो म्हणजे क्रियापद आहे ज्याच्याशिवाय वाक्यच बनत नाही म्हणजे फायनल वाक्य होत नाही वाक्याला प्रॉपर मिनिंग होत नाही असा शब्द म्हणजे वर्ब प्रत्येक टॉपिकमध्ये तो महत्वाचा असतो त्यामुळे वर्ब ह्या घटकावर आपल्याला थोडं डिटेलमध्ये चर्चा उद्याच्या लेक्चरमध्ये करायची आहे तर तो तोपर्यंत आजच्या लेक्चरमध्ये मी याच ठिकाणी थांबतो धन्यवाद